सोहळा आनंदाचा गजर विठू रायाचा श्री हरिहर महायज्ञ प्राणप्रतिष्ठा सोहळा योगिराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आयोजक सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ट्रस्ट श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर शुचि शिल समदक्ष सप्रतापे जितेन्द्रियं
तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्द विग्रहो योगराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने गंगागिरी महाराजांची असणारी 120वी पुण्यतिथी मंदिर जीर्णोद्धार पूर्वक मूर्ती प्राण प्रतिष्ठा आणि हरिहर महायाग महायज्ञ संपन्न झाला, काल पूर्णावती झाली. 16, 17, 18 तीन दिवस मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा विधी झाला. 19, 20, 21 तीन दिवस महायज्ञ संपन्न झाला. सुंदर महायज्ञ पार पडला. काही यजमान आम्हाला भेटलं, असा यज्ञ महिनाभर चालत चांगलं होईल. त्यांना तुम्हाला माहिती आहे खर्च काय चालू येतो महिनाभर. 3 दिवसातच बेजारी आपली. एवढे मोठे मंडप टाकले, त्याचा खर्च काय असेल? यज्ञाचाच खर्च खूप कोट्यवधी रुपयाचा खर्च होऊन गेला. आणि आपल्या कार्यक्रमाचाही मोठा खर्च येत ना. 7 दिवस अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा. पारायणाला मला वाटतं 400-450 लोक बसलेले होते. सुंदर पारायण सोहळा पार पडला. कीर्तन प्रवचन ज्ञानेश्वरी पारायण हरिपाठ काकळा भजन गाथा भजन 7 दिवस आजचा 7वा दिवस भरभरून अशा प्रकारे सर्व कार्यक्रम चालू आहेत. उद्या सांगताय आज सद्गुरु गंगागिरी महाराजांची 120वी पुण्यतिथी. निमित्त पुण्यतिथीचा योगायोग मूर्तीप्राण प्रतिष्ठेचा सुद्धा मुहूर्त त्यात सापडला आणि महायज्ञ झाले. हरिहर महायाग आपण केला. हरिहरा भेद काही नका करू वाद. एकमेकाची हृदय गोडी साखरेच्या डाळी. साखर आणि गोडी ज्याप्रमाणे भिन्न असू शकत नाही त्याप्रमाणे हरी आणि हर भिन्न नाही. वारकरी संप्रदायामध्ये हरिहराला भिन्न मानलेलं नाही आहे. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, एकच अंग आहे. आणि उजवा भाग आणि डावा भाग असे एकाच अंगाचे जसे 2 भाग आहेत त्याप्रमाणे हरी आणि हर आहेत. हरिहर भेद मानणारे अनेक संप्रदाय आहेत. वारकरी संप्रदायामध्ये हरिहरात भेद मानलेला नाही. कुठल्याही विद्वानाने हरिहरात भेद मानला नाही. एका विद्वानाने एक मत व्यक्त केलं. त्याने सांगितलं, मी अनेक ग्रंथ पुराणांचा शास्त्र श्रुती स्मृतींचा अभ्यास केला. मया पुराणो बपुराण युक्ता सांगश्च वेदा स्मृतया समस्त शास्त्राणि सर्वाणि विलोकितानि न क्वपि दृष्टि शिव विष्णु वेदा. मया पुराणोपुराण युक्ता हा मी पुराण उपपुराण युक्तिपूर्वक अध्ययन केलं. सांगस्य वेदा स्मृत्या समस्ताः संपूर्ण वेद श्रुती स्मृती याचा सर्वांगाने अभ्यास केला. शास्त्राने सर्वाने विलोकितानी सर्व शास्त्राचं अवलोकन केलं आणि मला काय सापडलं यातून सांगितलं, न कपि दृष्टी शिव विष्णु भेदा हा मला शिव आणि विष्णूमध्ये कुठेही भेद दिसला नाही. वेदात शिवविष्णूमध्ये भेद दिसला नाही, शास्त्रात शिवविष्णूमध्ये भेद दिसला नाही, पुराणात शिवविष्णूमध्ये भेद दिसला नाही. शिवश्रदम विष्णु हो विष्णुश्रदम शिव. शिव आणि विष्णू हे हृदयाने एक आहे. शरीर जरी 2 दिसत असले तरी. एकदा महालक्ष्मीने भगवान विष्णूला विचारला, हो तुम्हाला एक विचारू का? म्हणले, काय? फार दिवस झाले म्हणे तर या वैकुंठामध्ये बसून बसून मला असं वाटतं कुठंतरी आपण जोडीने फिरायला जावं. भगवान विष्णूच्या कुठं जायचं बरं फिरायला? हे तुमचं कोणी जवळचे मित्र नाही का? आहे ना? म्हणले. म्हणजे कोण? म्हणजे भगवान शिव. आपण कैलासात जाऊ. चला म्हणले. भगवान विष्णू लक्ष्मीसह कैलासामध्ये गेले. कैलासामध्ये गेले, भगवान शिव आहेत.
शिव आणि विष्णू दोघांचं मिलन झालं, लक्ष्मी आणि पार्वती दोघींची भेटी झाल्यात, बराच वेळ गप्पा झाल्या. भगवान विष्णू भगवान शिवाला म्हणले येतो आता आज्ञा द्या. भगवान शिव म्हणले ठीक आहे या, काही हरकत नाही. भगवान विष्णू लक्ष्मीसह वैकुंठातून कैलासातून वैकुंठात जाण्याकरता निघाले आणि लक्ष्मीने भगवान विष्णूने एक प्रश्न विचारला. म्हणजे तुम्हाला एक विचारू का? म्हणजे काय? तुम्ही भगवान शिवाचं फार वर्णन केलं होतं आजपर्यंत बरं मग, पण तुम्ही केलेल्या वर्णनाप्रमाणे मला काही तसं दिसलं नाही. म्हणले नेमकं काय? काही काही लोक खूप गोड गोड बोलतात, प्रेमाने बोलतात, तिकडंच हॉटेलात चहा पाजून तिकडंच बाहेर मोकडे घरी जायला म्हणतच नाही ना, तिकडं हॉटेलात चहा पाजतो. आपण एवढ्या लांबून कैलासामध्ये आलो भगवान शिवाला भेटण्याकरता आणि या डोंगरावर बसलो गप्पा करीन तसेच निघलो, घरी जायला म्हणलेच नाही भगवान शिव, हे कोणतं प्रेम? भगवान विष्णूने सांगितलं लक्ष्मी त्यांना दुसरं कोणतंही घर नाही, हेच त्यांचं घर आहे. हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाचे स्थिर ना चराचर आपण झाला. हे विश्वच ज्यांचं घर आहेत, अनिकेत ज्यांचं कुठलंही घर नाही आहेत ते भगवान शिव आहे. हे व्यापक तत्व आहेत. पण भगवान विष्णूची भाषा लक्ष्मीला कळाली नाही. लक्ष्मी म्हणल्या हो मग तुम्ही मला आदेश करा ना, तुमचे एवढे जवळचे मित्र आणि त्यांना घर नाही आहेत, मी तर लक्ष्मी आहेत, मी जर कृपा करी तर बंगले बंगले होतील ना, मला आदेश करा फक्त तुम्ही, तुमच्या आदेशाशिवाय मी काही करू शकत नाही. भगवान विष्णूने लक्ष्मीला सांगितलं जोरात बोलू नको. का? त्यांना घर नाही याचा अर्थ ते दरिद्री नाहीये. मग हे भस्म दिसते ना, चिता भस्मालेप सगपेन करोटी परिकर अमंगल्यम शीलम तभवत नामेव अखिल. हे जे चिता भस्म या भस्मामध्ये काय माहितीये का? संत दादू पिंजरी फार सुंदर वर्णन करतात. बखान क्या करू मैं राखो के ढेर का, कपटी भभूती में है खजाना कुबेर का. बखान क्या करू मैं राखो के ढेर का, कपटी भभूती में है खजाना कुबेर का. गंगाधर मुक्ति द्वार ओंकार तू ओंकार तू, आयो शरण तिहार प्रभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार तू. कैलास के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो शरण तिहार प्रभु तार तार तू. करू मैं राखो के ढेर का, बखान क्या करू बखान क्या करू मैं राखो के ढेर का, चपटी भभूति में है खजाना कुबेर का. गंगाधर मुक्ति द्वार ओंकार तू दादू पिंजरींचं हे भजन आहे. बखान क्या करू मैं राखो के ढेर का, चपटी भभूती में है खजाना कुबेर का. हे जे चिताभस्म आहेत ना, या चिताभस्मामध्ये कुबेराचा खजाना आहे. कारण त्यांच्याजवळ घर नाही याचा अर्थ ते दरिद्री नाही, त्यागी आहेत. भगवान शिव त्यागी आहेत बरं का, धनाचा सर्वस्वचा त्याग केलेला आहेत. आणि म्हणून
बहुतेक ठिकाणी तुम्ही असं बघा, विष्णू भक्तांपेक्षा शिव भक्त जरा जास्त श्रीमंत दिसतात. कारण विष्णू भक्त लक्ष्मीचा स्वीकारच भगवंताने केलेला आहे आणि भगवान शिवाने त्याग केलेला आहे, त्यामुळे ती लक्ष्मी कुठे जाते? भक्ताकडे जाते. आणि सांगितलं चपटी भभूते मे हाय खजाना कुबेर का, या भस्मामध्ये कुबेराचा खजाना आहे. शिवश्रदम विष्णु, विष्णुश्रदम शिव, एकमेकाचे हृदय गोडी साखरेच्या ढाई, शिव आणि विष्णू ऐक्य. आणि या शिव विष्णूच्या एकतेची भक्ती सद्गुरु युगराज गंगागिरी महाराजांनी केली. नेहमी गंगागिरी महाराज जेव्हा भ्रमणामध्ये असायचे तेव्हा गंगागिरी महाराजांच्या जोडीमध्ये शिवलिंग असायचं. ज्या शिवलिंगाची स्थापना बेटामध्ये शिव मंदिरामध्ये केलेली आहेत, शिव मंदिरामध्ये असणारं त्या पिंडीवरचं जे लिंग आहे ते लिंग गंगागिरी महाराजांच्या जोडीतील लिंग आहे. आणि म्हणून आपण मंदिर जीर्णोद्धार करताना बाकीच्या इतर मूर्ती हलवल्या परंतु पिंडीला हात लावला नाही. गुरुवे नारायणगिरी महाराजांनी सुद्धा त्यावेळेला आदेश केला होता इंजिनियर मंडळीला काम करणाऱ्यांना पिंडीला कोणीही हात लावायचा नाही. त्यावेळेला काम करणारी जी काही मंडळी होती त्यांचा असा प्लॅन होता की आणखी एखादी फूट पिंड वर घ्यायची. महाराजांनी सांगितलं पिंडीला स्पर्श करू नका, सद्गुरु गंगागिरी महाराजांनी स्वतः ज्या लिंगाचं पूजन केलंय त्याची स्थापना ज्या पिंडीवर केलेली आहे, सिद्ध महापुरुषांचं इष्ट म्हणून असणारी ते पिंड आहेत, स्वयंसिद्ध पिंड आहे. शिवभक्ती शिवपंचाक्षर मंत्राचा जप गंगागिरी महाराज करायचे, परंतु गंगागिरी महाराज पंढरीची वारी करीत. पांडुरंगाचं दर्शन घेतल्याशिवाय आषाढी वारीला काही झालं तरी गंगागिरी महाराज पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरपूरला असायचे. आणि म्हणून शैव परंपरा आणि वैष्णव परंपरा या दोघांचा समन्वय साधण्याचं कार्य सद्गुरु योगिराज गंगागिरी महाराजांनी केलेलं आहे. म्हणून बेट ही संन्यासाची जरी परंपरा असली तरी इथं परमार्थ वारकरी संप्रदायाचा आहे. गंगागिरी महाराजांचा नित्यनेम असायचा पहाटे 3 वाजता उठून गंगागिरी महाराज स्वतः काकळा करीत असत. काकळा भजन गंगागिरी महाराज स्वतः करीत असत बर का? आता किती लोक करतात माहिती नाही. आता काही लोक काकळा करतात पहा इथं अंथरुणात वाकडा होतो. गंगागिरी महाराजांचा नित्यनेम होता 3 वाजता उठायचं. जे वटवृक्षाचं झाड आहेत घाटाच्या बाजूला त्या वडाच्या झाडाखाली गंगागिरी महाराज भजन करीत असत. आणि गंगागिरी महाराजांचं भजन ऐकण्याकरता भैरवनाथ येत असत बर का. वडाच्या झाडाच्या जवळ एक मंदिर आहे बघा, त्या भैरवनाथाचं मंदिर आहे. तिथे एक दगडाची पूर्वी चिरा होती, गुरुवारे महाराजांनी तिथं मूर्ती बसवली. बाकीचे आपले सगळे मंदिर झाले, अजून त्या मंदिराचा एक जीर्णोद्धार बाकी आहे. घाटाचं काम बाकी असल्यामुळे आपण ते बाकी ठेवलंय. तर भैरवनाथ गंगागिरी महाराजांचं भजन ऐकण्याकरता येत असत म्हणून त्या ठिकाणी भैरवनाथाचं मंदिर आहे छोटस वडाच्या झाडाजवळ. गंगागिरी महाराजांचं भजन ऐकण्याकरता चांगले चांगले लोक यायचे. गंगागिरी महाराज उत्कृष्ट गायक होते बरं का. लासूर स्टेशनला देवीचं जे मंदिर आहे देवी दाक्षायणी मंदिर, या देवी दाक्षायणी मंदिरामध्ये देवीची यात्रा चालू होती. गंगागिरी महाराज दाक्षायणी मातेचं दर्शन घेण्याकरता तिथं गेलेत आणि तिथं गंगागिरी महाराजांची एका साधूची भेट झाली. नाथ संप्रदायाचे ते साधू माधवनाथ महाराज, ज्यांची समाधी इंदौरला आहे. माधवनाथ महाराजांची इंदौरला समाधी आहे. माधवनाथ महाराज हे उत्कृष्ट मृदंगवादक होते, योगी होते आणि एकांतिक साधना करणारे होते.
गंगागिरी महाराज देखील योगी होते. आणि म्हणून भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दोघांनी एकमेकाला ओळखलं आणि माधवनाथ आणि गंगागिरी महाराज दोघं एका ठिकाणी बसले आणि दोघांनी खंत व्यक्त केली. त्या काळामध्ये लोक जास्तीत जास्त तमाशाच्या मागं लागलेले होते. कथा कीर्तन भजन सोडून आणि गावोगावी घरोघरी तमाशे होत असत. दोघे खंत व्यक्त करीत होते आणि गंगागिरी महाराजांनी माधवनाथ महाराजला सांगितलं, तुम्हाला सुद्धा आजपासून एकांत सोडून द्यावा लागणार आहे. एकांत साधना सोडून लोकांतात यावं लागेल. गंगागिरी महाराज म्हणले, मी ज्याप्रमाणे लोकांतात परमार्थ करतोय. आणि दोघांनी भजन सुरू केलं. गंगागिरी महाराजांचा पाळी आवाज होता. लाखो समाजापर्यंत बिगर माईकचा आवाज पोहोचणं म्हणजे तो आवाज कसा असेल बरं? लाखो लोक जमत होते, त्याला काही माईक नव्हते. गंगागिरी महाराजांनी भजन सुरू केलं. गायला गंगागिरी महाराज आणि मृदंग वाजवण्याकरता माधवनाथ महाराज. आणि ते भजन जेव्हा सुरू झालं, गंगागिरी महाराजांचा पहाडी आवाज जेव्हा ऐकला आणि तमाशा ऐकण्याकरता बसलेले सगळे लोक तमाशा सोडून गंगागिरी महाराजांच्या भजनात येऊन बसले. गंगागिरी महाराजांच्या आवाजामध्ये हे माधुर्य होतं. आणि म्हणून त्या काळामध्ये जे तमाशे करणारे लोक होते त्या तमाशे करणाऱ्यांना सुद्धा गंगागिरी महाराजांनी परमार्थात आणलं. त्यामध्ये तुकाराम बाबांचं उदाहरण आहे. खेडलेकर तुकाराम बाबा हे तमाशा करीत होते. त्यांचं बालपणचं प्रसंग, ते उत्कृष्ट गायक होते. पुंटामेला गंगागिरी महाराजांचं कीर्तन एकादशी आषाढवद्य एकादशीचं आणि त्याही वेळेला यात्रा होती असे तमाशे आलेले होते. तुकाराम बाबा महाराजांच्या दर्शनाकरता आले. एक बालक महाराजांनी विचारलं, बाबा तू काय करतो? त्यांनी सांगितलं, मी तमाशात काम करतो. महाराज म्हणले, आज सुद्धा माझ्या कीर्तनात चाल म्हणायचे. मी काय ह्या परमार्थाचा माझा विषय नाही म्हणले, मी तमाश गिरीत. गंगागिरी महाराज सांगितलं, मी तुला अभंग सांगतो लिहून देतो, तुझा पाठ नसेल मी लिहून देतो म्हणले. पण तुला चाल म्हणायची म्हणले. आणि चाल म्हणायला लावल्यानंतर गंगागिरी महाराज सांगितलं, अरे तुकाराम किती गोड मधुर आवाज भगवंताने तुला दिला. या आवाजाचा उपयोग जर तू भगवंताच्या भजनाकरता केला तर त्यात तुझं कल्याण होईल. आणि गंगागिरी महाराज एका शब्दात त्यांनी तमाशे सोडून दिलेत आणि त्यांची सुद्धा एक दिव्य परंपरा चालू आहे. शहाण्या पुरे एकची वचन. शहाण्याला फार सांगण्याची आवश्यकता नसते. एका शब्दात परिवर्तन. जोग महाराजांचं सुद्धा एका शब्दात परिवर्तन. पंढरपूरच्या सप्तामध्ये जोग महाराजांना अनुग्रहित केलं गंगागिरी महाराजांनी. तर अशा प्रकारे असणारे महात्मा सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज. आणि म्हणून संन्यासी परंपरा असताना देखील वारकरी संप्रदायाचा परमार्थ केला. पंढरीची वारी, आळंदीची वारी, त्र्यंबकेश्वरची वारी आणि पैठणची वारी गंगागिरी महाराज करीत असत. आज युगराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांची 120वी पुण्यतिथी आहे. सद्गुरु युगराज गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज आणि गुरुवर नारायणगिरी महाराज या पाच महात्म्यांची तपस्या या ठिकाणी. यांच्या तपस्येची शक्ती आपल्या पाठीमागे आहे म्हणून हे सर्व कार्य आपण करू शकतो. संत समाजामध्ये एक म्हण आहे, गुरु मेहरबान तो चेला पहलवान. फार मोठा त्याग या महापुरुषांचा. गुरु नारायणगिरी महाराजांना आपण प्रत्यक्ष पाहिलेलं आहे. महाराजांची वाणी आपण श्रवण केलेली. आजही महाराजांचं स्मरण झालं म्हणजे एक एक शब्द आपल्याला स्फुरतो. महाराजांचे असणारे हे ज्ञानामृत, या ज्ञानामृताचा सुगंध आजही आपल्या अंतःकरणात दरवळतोय. महाराजांचे संस्कार आपल्यात आहेत म्हणून एवढी शिस्त आपल्या समाजामध्ये आहेत. बाहेर जर पाहिलं 10,000 लोक एकत्रित येऊ द्या, काय काय घडतं.
कुठं कुठं काय वाद होतात आणि काय होतं, या ठिकाणी लाखो लोक येतात पण प्रत्येक जण आपापलं काम करतो. शिस्त, शिस्त म्हणजे शिस्त, कोणी कोणा सांगायची गरज नाही. अशा प्रकारची शिस्त जी आपल्यामध्ये आहे, ही चार चार पाच पाच पिढ्यांपासून असणारी ही संस्कृती, असणारे संस्कार आणि या महापुरुषांचा असणारा आशीर्वाद हे आजचं नाही आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची असणारी ही भव्यता आहे. विढाला 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 विढाला. युगराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराजांची 120वी पुण्यतिथी आहेत. महाराजांना समाधीस्थ होऊन 120 वर्ष झालीत. 2002 मध्ये गुरुवर्य नारायणगिरी महाराजांनी गंगागिरी महाराज समाधी शताब्दी महोत्सव केला होता. आपल्यापैकी कोणाच्या लक्षात असेल किंवा नसेल, कारण त्याला 20 वर्ष झालेले आहेत. 2002 मध्ये श्रावण महिन्यामध्ये तो कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये केला होता, गंगागिरी महाराजांचा समाधी शताब्दी महोत्सव. त्याला 20 वर्ष होत आहेत, म्हणजे 120 वर्ष झाले. 120वी ही पुण्यतिथी आहेत. या पुण्यतिथीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी उपस्थित. मूर्ती प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. 18 तारखेला मूर्ती प्राणप्रतिष्ठा कलशारोहण झालं आणि कलशारोहणाकरता जे आपण पहाड बांधून शिडी तयार केली होती, ती जेव्हा माननीय गुरुवर्य कुरेकर बाबा येऊन गेलेत प्राणप्रतिष्ठेच्या पहिल्या दिवशी, मारुती बाबा कुरेकर, आम्ही बाबांचं पूजन केलं. त्यावेळेला बाबा बसलेले होते, शेजारी आम्ही बसलेलो होतो. बाबा म्हणे, आज रामाचं आणि मारुतीचं मिलन झालं. मारुती राम विभक्त नाहीच आहे, पण शरीराने या ठिकाणी मिलन झालं. आणि ती शिडी जेव्हा पायऱ्या पाहिल्या, बाबा म्हणले, आज तर तुम्ही स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावली. आम्ही जेव्हा गंगागिरी महाराजांच्या समाधी मंदिरात गेलो, पाठीमागं विठ्ठल रुक्मिणी आणि समोर समाधी, बाबा म्हणले, आळंदीला असंच आहे, मागं विठ्ठल रुक्मिणी पुढं समाधी, ही तुम्ही आळंदी पण इथं आणली म्हणले. आणि समाधी मंदिरातून बाहेर जेव्हा आलो आम्ही मंडपामध्ये, आणि मंडपामध्ये बाबांनी नजर टाकली, बाबा म्हणले, तुम्ही इतर इंद्रप्रस्थ बनवलं. खूप आनंद त्यांना झाला. सद्गुरु गंगा गुरुवर्य नारायणगिरी महाराजांना सुद्धा निश्चित आनंद झाला असेल, कारण ही संकल्पना गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची होती आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं हे शिष्याचं कर्तव्य असतं. मंदिरं पाडून ठेवले महाराजांनी, मंदिर 2008 मध्ये पाडलेत. मंदिर पाडलेत, कामाचा शुभारंभ झाला, पायाभरणीला सुरुवात झाली आणि महाराजांचं महानिर्वाण झालं 2009 मध्ये. आणि तेव्हापासून ही सुरुवात आणि हे कार्य आमच्या खांद्यावर ही मोठी जबाबदारी आली. जबाबदारी खूप मोठी होती. मंदिराचा प्लॅन पूर्वीचा छोटा होता, मंदिरात नाही बदल केला, परंतु सभामंडळ पण वाढवला, कारण आपल्याकडे समाज खूप असतो, छोटं काम करून चालत नाही. सुरुवातीला भुजबळ साहेबांनी सभा मंडपाकरता ते स्ट्रक्चर उभं करण्याकरता आपल्याला 3.5 कोटी रुपये मंजूर केले. त्याच्यामध्ये काही रस्त्याचे कामं झालीत, रस्ता म्हणजे साईडचे जे आपण दगडी रस्ता केलेला खाली कॉन्क्रीट आहेत, ते भुजबळ साहेबांनी दिसून झालं. नंतर आपण वरून दगड लावला त्याला, आणि हे स्ट्रक्चर जो आपण उभं केलं सेंटरिंगचं काम, हे त्यांच्या निधीतून झालं. परंतु नंतर जे काही कामं केली आहेत, दगडाचं काम जे आहे ते आपण स्वतः केलेलं आहे, इथं कुठलाही निधी नाही आहे. आणि खूप कोट्यवधी रुपये खर्च त्या मंदिराला आलायत. पण एक आमची इच्छा होती की सिमेंट काँक्रीटचे कामं तर नेहमी होत असतात, परंतु गुरुवर्यांचं मंदिर हे जर दगडाचं झालं तर हे याला लाईफ जास्त असेल, पिढ्याने पिढ्या हे टिकावं.
परंतु ते करण्याची हिंमत होत नव्हती, कारण आर्थिक नियोजन हे महत्त्वाचं असतं, पैशाचं सोंग करता येत नसतं. 2014 आपण महारुद्रयाग केला, तोपर्यंत ते स्ट्रक्चर पूर्ण झालेलं होतं, त्यावेळेला स्लॅब टाकला गेलेला होता. शेवटी आम्ही ती हिंमत केली, आपण इथं दगडलाचं काहीतरी केलं पाहिजे, नाही काही तर मंदिर तरी दगडाचं केलं पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये आमचे कापसे पाटील होते, ते म्हणले तुमची इच्छा आहे आपण करू. तर मी त्यांना सांगितलं आर्थिक अडचण आहे, त्याने सांगितलं तुम्हाला आर्थिक अडचण मी येऊ देणार नाही, आपण काम सुरू करूया. आणि मग ज्या ज्या वेळेला आर्थिक अडचण आली त्या त्या वेळेला त्यांनी आपल्याला पैसे पुरवले. ज्यांनी जे कार्य केलेलं आहे ते मान्य करावंच लागेल. हे एवढं जे आज दिसत आहेत, आजपर्यंत या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये जी दक्षिणा आपण दिलेली आहे ती सर्व आम्ही गुरुजींच्या चरणी समर्पित केलेली आहे. तरी पण नुसत्या दक्षिणेवर एवढे कामं होऊ शकत नाही, आणि त्याकरता ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलेलं आहे, समाजांनी भरभरून सहकार्य केलं आणि त्याचा हा परिणाम आज आपल्याला दिसत आहे. सुंदर प्रशस्त, अगदी बाबांनी जे सांगितलं कुरेकर बाबांनी, इंद्रप्रस्थ शब्द त्यांच्या मुखातून निघाला. कारण पांडवांना खांडवन दिलं गेलं होतं, पण कर्तृत्ववाद, शेवटी कर्तृत्वाला आशीर्वादाची आवश्यकता असते बरं का, अन्यथा सफलता मिळत नाही. एका माणसाच्या घरी गेलो, त्याच्या घरात 200 पोते गव्हाचे लागलेले होते, त्याच्या का भगवंताने भरभरून दिलं, म्हणजे भगवान काय देतो, मी कष्ट केले म्हणून मिळालं, मी कष्ट केले नसते गहू आज झाले असते का. दुसऱ्या वर्षी 10 पोते दिसले, मग का या वर्षी कष्ट केले नाही का, म्हणजे दुप्पट केले, मग 10 पोते का, म्हणजे काय आपल्या हातात आहे का, म्हणजे मागच्या भगवान काय देतो, मी कष्ट केले, कष्ट तुम्ही कितीही द्या, पाठीमागं आशीर्वादाची आवश्यकता असते. विधाना विधाना हो, या 5 महापुरुषांचा आशीर्वाद पाठीमागं असल्यामुळं समाजाची साथ, आणि त्यामुळं काही गोष्टी या ठिकाणी आम्हाला करता आल्या. या ठिकाणी दान देणारे सर्व तुम्ही आहात, तुम्ही दान दिलं, तुमच्या दानावर झालेलं आहे. कीर्तनाची दक्षिणा जरी आम्ही लावली तरी दक्षिणा देणारे देखील तुम्हीच आहात. हे समाजाचं कार्य आहेत, समाजाकरिता आहेत, आणि समाजाकडूनच करून घ्यायचं आहेत, अन्यथा साधूचा याच्याशी काही संबंध नसतो. साधूचं जीवन हे त्यागमय जीवन असतं. कभी घी गणा तो कभी मुठ्ठी चना तो कभी ओभी मना, संत आपल्या मस्तीत असत. फकीरोका न पुचो ठिकाणा, जहा आसन लगाया वही पर मकाना. जिथं आसन लावलं, दोन्हीत पेटवली, आपोआप कोणीतरी भक्त येतो, कोणीतरी मंदिर बांधून देतो, कोणीतरी आश्रम तयार करून देतो. म्हणजे जहा आसन लगाया वही पर मकाना. आणि म्हणून साधू संतांना या गोष्टीची आवश्यकता नसते. ज्यांनी कुळाचा त्याग केलेला आहे, विधीपूर्वक त्याग केलेला आहे, त्यांना या लौकिकतेची आवश्यकता नाही. परंतु ज्या वेळेला एखादं कर्तव्य पार पाडण्याची परिस्थिती निर्माण होते, त्यावेळेला ते जर आपण कसून पार पाडलं, अंतःकरणातून पार पाडलं, तर त्याचे परिणाम निश्चित समोर येतात, जे आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहेत. म्हणून या पाठीमागे असणार आशीर्वाद या ठिकाणी परमश्रद्धेय सावदा पीठाधीश कृष्णगिरीजी महाराज उपस्थित आहेत. गुरुर्य नारायणगिरी महाराजांच्या समाधी महोत्सवाच्या वेळेला ते हजर होते, त्यावेळेचा प्रसंग त्यांनी पाहिला होता, आणि आखाड्यातून सर्व साधूंना त्यांनी बोलावलं. गुरुर्य महाराजांच्या षोडशी भंडाराच्या वेळेला हरिद्वार, ऋषिकेश, दिल्लीवरून गुरुर्य नारायणगिरी महाराज तिथं दिल्लीला गाझियाबादला आपल्या आखाड्याचे सचिव नारायणगिरी महाराज ते आपल्या षोडशीला आले होते. आखाड्याचे महामंत्री
सर्व आखाड्याचे महामंत्री हरिगिरी महाराज ते देखील इथं आलेले होते. गुरुवर देवेंद्रगिरीजी महाराज, गुरुवर दर्शनगिरीजी महाराज, बळे मोठे मोठे वरिष्ठ महापुरुष त्यावेळेला या ठिकाणी आले होते षोडशीला. आणि अशा प्रकारे या संत महात्म्यांच्या हातून हे कार्य घडायचं होतं. साधूचं कार्य संतांच्या हातूनच घडायचं असतं, ते नेत्यांच्या हातून घडत नसतं. नेत्यांनी जरी प्रयत्न केले तरी या ठिकाणी गंगागिरी महाराज आहेत, आणि गंगागिरी महाराजांची एक शक्ती आहेत, आणि ही सक्रिय कार्यरत असणारी शक्ती आहेत, आणि ही शक्ती कार्य करून घेत असते. विढल 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 हो. अशा प्रकारे सुंदर असं मंदिर आपल्या समोर उभं आहे. अजून थोडे काही कामं बाकी आहेत, किरकोळ होऊन जातील, परंतु एक नेत्रदीपक असं मंदिर आपल्या डोळ्यासमोर आहे. गोदावरी मातेच्या उदरात आपण आहोत. बाळ जोपर्यंत मातेच्या जवळ असतं, मातेच्या कडेवर असतं, तोपर्यंत बाळाला कोणाची भीती नसते. कारण आई म्हणजे बाळाचं सर्वस्व असतं. बघा लहान लहान मुलं आहे ना, त्यांनी जेव्हा भांडणं होतात ना, तो सांग बघ मी माझ्या आईला सांगेल बरं का, कारण त्याच्याकरता त्याची आई म्हणजे सुप्रीम कोर्ट आहे. तसं गोदावरी मातेच्या उदरात आपण आहोत. गोदावरी मातेने आपल्या उदरात घेतलेलं आहे, आणि म्हणून आपण एक गोदावरी धाम असं नाव या ठिकाणी दिलेलं आहे, नामकरण केलं आपण. सद्गुरु गंगागिरी महाराज सरलाबेट हे तर नाव आपलं आहेच, मग गंगागिरी महाराज संस्थान गोदावरी धाम श्रीक्षेत्र सरलाबेट अशा प्रकारचं नामकरण आपण केलं. गोदावरी मातेच्या उदरात असल्यामुळं आणि गोदावरी धाम हे नामकरण काही दिवसापूर्वी 10-11 वर्षापूर्वी एक महात्मा या ठिकाणी आले होते, विश्वनाथ गिरी महाराज, आखाड्याचे पदाधिकारी, विद्वान संत. बेटामध्ये त्यांनी मुक्काम केला होता, आणि त्यावेळेला आम्ही मंदिराच्या पाठीमागच्या हॉलमध्ये राहत होतो. 2011 विषय असेल. आणि ते प्रकंड प्रचंड अशा प्रकारचे विद्वान महात्मा होते. त्यावेळेला त्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं होतं की जेव्हा काही योग येईल त्यावेळेला निश्चित तुम्ही याचं नामकरण करा, आणि गोदावरी धाम असं नाम तुम्ही द्यावं, अशी सूचना त्यांनी त्यावेळेला केली होती 10-12 वर्षापूर्वी. तर त्यांचीच एक गुरुवर्यांची श्रेष्ठांची ती सूचना होती, आणि म्हणून आपण अशा प्रकारचं नामकरण या ठिकाणी केलं आहे. महापुरुषांच्या एकाएका वचनामध्ये काही रहस्य दडलेलं असतं. महापुरुषांचे शब्द एवढे सहजासहजी निघत नसतात, आणि त्याचा आदर करणं हे आपलं कर्तव्य असतं. सुंदर अशा प्रकारे मूर्ती स्थापना झाली, महायज्ञ पार पडला, आज पुण्यतिथी आहे. विढाल विढाल हो. संत नामदेव महाराजांचा अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे. नामदेव महाराज सद्गुरूंचं वर्णन या अभंगामध्ये करतात. प्रथमतः नामदेव महाराज सांगतायत, व्यवहार बघा, पदार्थ आपण ज्या वेळेला देतो आणि घेतो तेव्हा देण्या घेण्याची तुलना केली जात असते. एखादी वस्तू जी आपण खरेदी करतो ती किती रुपयाची आहे तर त्याचं मूल्य ठरलं जातं. ते मूल्य ठरवण्याचे अनेक प्रकारे काही वेगवेगळ्या प्रकारचे पैलू असतात. दो एक मूर्तिकार होता आणि त्या मूर्तिकाराकडे 2 मूर्त्या होत्या विकायला, पितळाच्या मूर्ती. विचारलं ह्या मूर्तीची किंमत किती, सांगितलं 5,000 रुपये. शेजारची मूर्ती ह्या मूर्तीची किंमत म्हणजे 5,00,000 रुपये. एवढा फरक कसा काय, मूर्ती दिसायला दोन्ही सारख्याच बरं का, दोन्ही पितळाच्या. म्हणजे ही पितळाची, ही सोन्याची आहे का, नाही म्हणजे दोन्ही पितळाचे आहेत, दोन्ही पितळाच्या. मग वजन कमी जास्त आहे का, ही पोकळी ही भरीव आहे का, नाही दोन्हीचं वजन सारखंच आहे, दोन्ही पितळाच्या, दोघींचं वजन सारखं आहे. पण एक 5,000 आणि एक 5,00,000 एवढा फरक झाला कसा, शोधा म्हणले तुम्ही. फरक आहे त्या अर्थी काहीतरी मूल्य यामध्ये असलं पाहिजे. एक सत्संगी होता, तो ठीक आहे मी सांगतो म्हणले, त्याने एक दोरी घेतली नारळाची आणि त्या मूर्तीच्या कानात घातली, या कानातून घातली दुसऱ्या कानातून निघाली, म्हणजे 5,000
दुसऱ्या मूर्तीच्या कानात जेव्हा ती दोरी घातली ती पूर्ण पोटात जाऊन बसली, म्हणजे 5 लाखाची. काही लोक इकून एक निकून सोडून देतात, त्यांच्या श्रवणाला महत्व नसतं. आम्ही केलेलं श्रवण जेव्हा मनन केलं जातं त्याचं निधिध्यासन केलं जातं. श्रवणं तु गुरुः पूर्वं मननं तदनंतरं निधिध्यासनम् इत्येतत् पूर्णबोधस्य कारणम्. केलेल्या श्रवणाचं मनन करून निधिध्यासन केलं जातं त्यावेळेला त्या श्रवणाचा लाभ होतो, नाहीतर मग नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे काय पुढं गेले वारे, इथं सोनार बसलेलं आहे तिथं. ही 5 हजाराची दिसायला दोन्ही सारखे आहेत, वजन सारखं आहेत, पण किंमत करणाऱ्याने केली. काही वेळेला काही वस्तू मौल्यवान असतात. आता या ठिकाणी महाराज सांगतात नाशिवंत द्यायचं आणि ब्रह्म घ्यायचं, इथं तुलना होती का दोघांची? काही दोन्ही वस्तू अशा असतात की त्याचंही मूल्य नाही. पूर्वीच्या काळामध्ये अगं फुगे विकणारे यायचे फुगे गल्लीमध्ये, फुगे घ्या फुगे, पोरं पोळं द्यायचे, केसाचा बुचळा द्यायचं फुगा घ्यायचे. केसाच्या बुचळ्यावर फुगा मिळायचा, ते केसाच्या बुचळ्याला किंमत नाही, त्या फुगाला किंमत नाही. विढाला 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 विढाला. मूल्याची तुलना असावी. नामदेव महाराजांनी या ठिकाणी सांगितलं की नाशिवंत द्यायचं आहे आणि त्याच्या मोबदल्यात ब्रह्म घ्यायचं, पण दोघांची तुलना कशी होईल? नाशिवंत बर, नाशिवंत देता येतं का आणि ब्रह्म घेता येतं का? ब्रह्म तर व्यापक आहेत, जे व्यापक आहे ते घेता येऊ शकत नाही. बरं, नाशिवंत द्यायचं ते कोणाला द्यायचं हा सुद्धा प्रश्न आहे का निर्माण होतो. विढाल ओ, नाशिवंत गोष्टीला महत्व नसतं, पण त्याला अज्ञानामुळे महत्व येतं. बरं का, लहान पोरग असत, ते घोळा घोळा खेळतं, आजोबाची काठी दोन्ही पायाच्या मध्ये घालतं, पळतात घोळा घोळा. तो घोळा नाही पळत, ती काठी नाही पळत, त्याचे पाय पळतात, पळतात त्याचे पाय, तो घोळा पळतोय. पण कुठपर्यंत? जोपर्यंत बाळ आहे तोपर्यंत. आता बाळाचा बाळासाहेब झाला, आता त्या काठीला तो घोळा मानेल का? तो घोळा कुठपर्यंत मानेल? होता अज्ञान असेल तोपर्यंत. हा, नाशिवंत पदार्थाला अज्ञानामुळे महत्व आहे. लहान मुलगी असते, बाहुलं तिच्या पुढे उभे, बाहुलं हा बाहुला तुझा नवरा आहे म्हणते, तिचा बाहुल्यात पाहून ती नवरा म्हणते. कुठपर्यंत? खरा नवरा कळत नाही तोपर्यंत. अज्ञानामुळं ती बाहुल्याला नवरा म्हणते, लहान मुलगी. अज्ञानामुळं काठीला पोरग घोळ म्हणतं, तसं अज्ञानामुळं नाशिवंताला सुद्धा मनुष्य महत्व देतो. संसार आहे, या संसारामध्ये प्रत्येक गोष्टी नाशिवंत आहेत. हे शरीर सुद्धा नाशिवंत आहेत, हा देह नाशिवंत, मलमूत्राचा भाव, चर्म घातली
नाशवंत मळ मूत्राचा बाण, वरी चर्म घातले रे कृमि कीटकांचा सांधार, वरव दुर्गंधी अमंगळ तिचा बाधा स्मरे त्या हरिहरा शरण जावी गोविंदा। हा नाशवंत आहेत, नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान। जे नाशवंत आहे हे नष्ट होणार आहेत, म्हणजे याची किंमत नाही आहे। मग अज्ञानामुळं नाशवंताला महत्व येतं, मग सद्गुरूंना नाशवंत द्यायचं आणि सद्गुरू घेतात, म्हणजे सद्गुरू अज्ञानी आहेत का? म्हणजे कमी मूल्याची वस्तू द्यायची, मौल्यवान वस्तू परत घ्यायची, यांना काही व्यापार धंदा करतो का नाही? बरं, देण्याचे प्रक्रिया जर म्हटले तर मग बरं ठीक आहे, नाशवंत तुम्ही द्याल, ब्रह्म घेता येतं का? ब्रह्म काही वस्तू आहे का? ब्रह्म तर व्यापक आहेत, ब्रह्म आनंद रूप आहेत, सच्चित आनंद रूप आहेत। सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम ओश्च ब्राह्मण रिंगण दोनो मायासम परमायासम माया कल्पित नाकारम नाकारम भवनाकारम स्वामनादम नादम प्रणमत गोविंदम परमानंदम परमानंदम परमानंदम। सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम अनाकाशम परमाकाशम असं बृहत व्यापक असणारं ब्रह्म आहे। मग परब्रह्म व्यापक आहे, सर्व व्यापी आहे, अणोरणियान महत्व महियान, अणुरेणूपेक्षा सूक्ष्म आहे, आकाशापेक्षाही व्यापक आहे, मग ते घेता येतं का? ते घेण्याची वस्तू आहे का? आणि नाशवंत देण्याची वस्तू आहे का? बरं, देण्या घेण्याचे जेव्हा व्यवहार घडतात ना, तेव्हा तिसरा माणूस लागतो बरं का त्यात, नाही का? लग्न जरी करायचं असं तर त्यामध्ये मध्यस्थी लागतो का? नाही, मध्यस्थी असावा लागतो, व्यवहार करताना सुद्धा कोणीतरी मध्यस्थी असावा लागतो। मग आता या ठिकाणी नामदेव महाराजांनी देण्या घेण्याची जी प्रक्रिया सांगितली, नाशवंत द्यायचंय आणि ब्रह्म घ्यायचंय, मग याच्यामध्ये मध्यस्थी कोण? कारण साक्ष पाहिजे ना, आपण खरेदी करतो कोणीतरी साक्षीदार लागतात ना, तिथं खरेदी करताना सुद्धा मध्यस्थी लागतात, साक्षीदार लागतात, साक्षीदारांच्या सह्या लागतात। मग या ठिकाणी साक्षीदार कोण? तर या ठिकाणी साक्षीदार आहे पुराण, ज्या पुराणामध्ये कथा आहेत। काय महाराज सांगतात? नाशवंत द्यायचं आणि ब्रह्म घ्यायचंय, अशा कथा पुराणात आहे असं महाराज प्रथम चरणात सांग। नाशवंत देता गुरुजी
वैजापूर शहर नगराध्यक्ष दिनेश भाऊ परदेशी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कंगले नानाही उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. नाशवंत देता ब्रह्म येईल हाता, ऐशी ज्याची कथा पुराणात. पुराण आहे साक्ष. देण्या घेण्याच्या व्यवहारामध्ये तिसरा मनुष्य असावा लागतो, कारण साक्षीदार नसेल तर मग कोणी कोणावर विश्वास ठेवा. कोर्टातही साक्षीदार लागतात. इथं साक्षीदार आहे पुराण. आधार पुराण आहेत ना. पुराण म्हणजे काय? वेदाचा विस्तार म्हणजे पुराण आहेत. वेदशास्त्र सांकेतिक असतं. वेदातील शास्त्राची भाषा सांकेतिक आहेत बरं का. आणि म्हणून वेदाची शास्त्राची भाषा कळायला फार अवघड असते. म्हणून वेदाची भाषा वक्र असते. एकदा एकाने प्रश्न विचारला, म्हणले महाराज वेदामध्ये शास्त्रामध्ये अशा प्रकारची सांकेतिक भाषा का वापरली बरं? सरळ भाषा जर वापरली असती तर सर्वांना वेद कळाले असते, सर्वांना शास्त्र कळालं असतं, सर्वांना त्याचा लाभ झाला असता. सांकेतिक शब्द वापरण्याची काय आवश्यकता होती? पण बऱ्याच गोष्टी सगळ्यांना कळवायच्या नसतात. अधिकारी मनुष्य असावा त्यालाच ते कळावं. विढाला विढाला विढाला. एक मनुष्य श्रीमंत मनुष्य होता, दयावान होता, नेहमी दान धर्म करायचा, समाजाची कामं करायचं. आणि 5-50 लोक नेहमी कामाच्या माध्यमातून त्याच्याकडे असायचे. सकाळची वेळ होती, त्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की दररोज सकाळी त्याचं सूप पिझ्झा, म्हणजे धान्याचं सूप प्यायला सांगितलं होतं. आणि सूप त्याच्या पत्नीने तयार केलं, भांड्यामध्ये टाकलं. पूर्वीच्या काळामध्ये काठवत वगैरे असे काप वापरायचे, लाकडाची काठवत असायची. त्याच्या पत्नीने काठवतीमध्ये ओतलं, त्यांनी सांगितलं जा तुझ्या वडिलांना बोलून आण. म्हणजे तो मुलगा जे व्हाल त्यांनी पाहिलं तर 50-100 लोक बसलेले. त्या मुलाला वाटलं एवढ्या लोकांमध्ये जर आपण वडिलांना म्हणलो तुम्हाला सूप प्यायला बोलवलं, लोक हसतील. काय पितो म्हणले हा सूप, एवढा मोठा माणूस. त्या मुलाने काय केलं, पिताजी दानूपूर से मांडू आयो हे, कठवतिया घाट पर बैठा आहे. हिंदीमध्ये त्या सूपला मांड म्हणतात. दानूपूर से मांडू आयो हे, कठवतिया घाट पर बैठा है, जल्दी चलकर मिल लीजिए, नहीं तो शीतलपुर को चला जाएगा. त्याच्या लक्षात आलं, तो पाठीमाग गेला, मांड पिला आणि मुलाची पाठ टोबळ. शाब्बास, आपलं कामही झालं, बसल्यांना कळलं नाही. काही गोष्टी सांकेतिक असतात. जेव्हा लाक्षाग्रहामध्ये पांडवांना लाक्षाग्रहात जाळून मारण्याचा प्लॅन तयार केला गेला, हा प्लॅन विदुर महाराजांना माहिती होता. आणि हा निरोप पांडवांकडे कसा पोहोचवायचा, तर पांडवांना खाण्याकरता जे धान्य पोहोचवलं जात होतं ना, तर त्या ठिकाणी विदुरांनी काय केलं, त्या धान्यामध्ये एक उंदीर सोडला बरं का. आणि ती गोनी, ते पोतं जेव्हा खोललं, त्याच्यामध्ये उंदीर निघाला. धर्मराजांनी विचारला, उंदीर का निघाला? याच काहीतरी संकेत आहे. याचा अर्थ विदुर महाराजांनी सूचना दिली, तुम्ही गुफा उकरून बाहेर पडा. उंदीर काय करतो? बीळ उकरण्याचं काम करतो ना. बीळ तयार करून तुम्हाला बाहेर. हा संकेत दिला, पण तो धर्मराजाला कळाला. विढाला काही शब्द सर्वांना कळायचे नसतात आणि सर्वांना कळून द्यायचे नसतात. म्हणून काही गोष्टी सांकेतिक असतात. आणि प्रत्येक मनुष्य हा नियम पाळतो. एका माणसाने बंगला बनवला आणि म्हणले महाराज चला बंगला पाहिला. बंगला दाखवला, बेडरूम दाखवलं, बाथरूम दाखवलं, सगळं काही दाखवलं, पण कपाट कोणा दाखवते? या कपाटात 5 लाख रुपये ठेवलेले आहेत, याच्यामध्ये पासबुकही आहेत, हे सगळं कुठं सांगतोय तो? सगळं दाखवलं पण कपाट दाखवत नाही. मग तुम्ही जर तुमच्या घरातलं कपाट सगळ्यांना दाखवत नाही, तर शास्त्रसुद्धा तुम्हाला सगळं का दाखवेल बरं? तुमची योग्यता आहे किंवा हे पाहणार नाही का? आणि म्हणून त्याकरता सांकेतिक शब्दांची आवश्यकता असते. विढाला 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 विढाला. वेदशास्त्र हे सूत्रात्मक आहेत आणि त्याचा विस्तार म्हणजे पुराण आहे.
आणि नामदेव महाराज सांगतात ऐसे ज्याची कथा पुराणात विठाला विठाला हो. परंतु या ठिकाणी प्रश्न आहेत, नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता, नाशिवंत दिलं म्हणजे ब्रह्म हातात येईल असं पुराणकार सांगतात, पण द्यायचं कोणाला, हा प्रश्न या ठिकाणी शिल्लक राहिला. आणि अशा प्रकारे ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो तर त्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या वाक्यावरून जर अर्थ लागत नसेल तर शेष वाक्य शोधायचं असतं, कारण वाक्याचा अर्थ लावताना काही वेळा लक्षणा करावं लागत असते. शब्दशः अर्थ लागत नसेल तर अगोदर शक्तीचा विचार करावा लागतो, शक्तीचा विचार करून लक्ष देत असेल तर लक्षणा शोधायची असते. मग लक्षणाचे अनेक प्रकार आणि वेदांतशास्त्रामध्ये सांगितले. एक आहे शब्दशक्ती, सर्वच ठिकाणी शब्दाचा अर्थ नाही चालत. जसं घट, घट म्हटल्यानंतर घ आणि ट शब्दाचा अर्थ करून चालणार नाही, मग घट शब्द आला म्हणजे आपल्या समोर घटाची आकृती येत असते, म्हणजे याला ती शब्दशक्ती आहेत. घट म्हटलं की घटाची आकृती समोर आली. किंवा शब्दाचा अर्थ प्रत्येक ठिकाणी केला तर मोठे मोठे व्याकरणाचार्य सुद्धा फेल होतात. पाणिनी ऋषी होते, पाणिनी ऋषी व्याकरणाचार्य होते, सायंकाळची वेळ फिरण्याकरता गेले, समोरून वाघ येत होता. काही शिष्यांनी पाहिलं, महाराज 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 आगे मत जाओ. क्या हुआ भाई? आगे मत जाओ, आगे व्याघ्र है. क्या करेगा व्याघ्र? व्याघ्र क्या करेगा, खा जाएगा और क्या करेगा. व्याघ्र क्या करता है? अरे भाई व्याघ्र कैसे खा सकता है? क्यों नहीं, क्योंकि व्याघ्र शब्द में ग्रह धातु है. ग्रह धातु का अर्थ होता है ग्रह माने सूंघना. व्याघ्र शब्द का अर्थ होता है अच्छा सूंघने वाला, वो खाएगा कैसे. असं पाणी ऋषी पुढे गेले आणि वाघाने झडप घातली, पाणी ऋषी खाली पडले आणि पाणी ऋषींच्या मुखातून शब्द निघाला, धातू नाम अनेक अर्थ. हा, एका धातूचे अनेक अर्थ होतात पण माझा अर्थ चुकला. प्रत्येक ठिकाणी शब्दाचा अर्थ करायचा नसतो. मग घट म्हटलं की घ शब्दाचा अर्थ काय, ट शब्दाचा अर्थ काय, असं करायचं नाही. तिथं शब्द शक्तीचा विचार करायचा असतो, कारण त्या ठिकाणी शब्दशक्तीद्वारे अर्थ जर निघत नसेल तर लक्षणाद्वारे आणि अर्थ करायचा असतो. विढाला 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 विढाला. किंवा एखाद्या प्रसंगामध्ये एका चरणावरून जर अर्थ लागत नसेल तर त्यातले जे शेष वाक्य आहे त्याच्यात तो अर्थ शोधायचा असतो. आता या चरणामध्ये नाशिवंत देता ब्रह्म येईल हाता हा जो प्रश्न, ऐशी ज्याची कथा पुराणात असं पुराणकार सांगतात, नाशिवंत दिल्यानंतर ब्रह्म हातात येतं, पण द्यायचं कुणाला आणि घ्यायचं कसं आणि ते अर्पण करायचं कोणाकडं, असा प्रश्न यात निर्माण होतो. आणि म्हणून त्याचं उत्तर महाराजांनी द्वितीय चरणामध्ये दिलं की सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे द्वितीय चरण. सद्गुरु खासदार मान्य चंद्रकांतजी खैरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, मी खैरे साहेबाला धन्यवाद देईल. त्याचप्रमाणे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर,
ते या ठिकाणी उपस्थित झाले त्यांनाही धन्यवाद. जे संजय पाटील निकम त्यांनाही धन्यवाद. प्रकाश पाटील चव्हाण त्यांनाही धन्यवाद. अविनाश पाटील गदांडेंनाही धन्यवाद. बंडूभाऊ वाणेंनाही धन्यवाद. आणि मंजहरी पाटील गाढे यांनाही धन्यवाद. मान्य माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकडगावकर यांनी उद्याच्या काल्याच्या महाप्रसादाकरिता 100 क्विंटल साखर दिली आहे, त्यांनाही धन्यवाद धन्यवाद त्यांना. विढाला 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 नाशवंत देता ब्रह्मैला ऐसी ज्याची कथा पुराणात. नाशवंत देऊन ब्रह्म घ्यायचे, दोघांची तुलना कशी करावी? वास्तविक दोघांची तुलना सारखी असली पाहिजे. एका ठिकाणी बाजार होता, हलव्याचं दुकान होतं. तो हलवाई जिलेबी तळीत होता. एक गरीब मुलगा होता, जिलेबी घेऊन खाण्याची त्याच्याकडे पैशाची परिस्थिती नव्हती. त्याला वाटलं जिलेबी तर आपण खाऊ शकत नाही, पण वास घ्यायला काय हरकत आहे पोकटचा. तो तिथं बसला वास घेत. बराच टाइम बसल्यानंतर त्या हलव्याने पाहिलं, अरे किती वेळचा तू वास घेतोय म्हणले, पैसे काढ म्हणले. हा म्हणले पैसे कशाचे? मी तू वास नाही घेतला का? वासाचे कसे काय पैसे? मी खाल्ले का म्हणले? नाही पण तू वास घेतोय म्हणले, पैसे पैसे. त्याने सांगितलं बघा मी काही प्रत्यक्ष खाल्लेले नाही आहेत, पण तुम्ही पैसे मागतायत म्हणले. तर मी असं करतो माझ्या हातात पैसे म्हणले, मी ते पैसे वाजवतो, तुम्ही आवाज ऐका म्हणले. जसं मी तुमच्या जिलंबीचा जिलेबीचा वास घेतला, मी तर प्रत्यक्ष खाल्ले नाही, तसं मी प्रत्यक्ष पैसे तुम्हाला देणार नाही. मग मी पैसे वाजविले आणि तुम्ही ऐका, म्हणजे झालं पेटम पाठ. विढाला विढाला विढाला. पण या ठिकाणी जे तुलना केलेली आहे ही तुलना बसत नाही आहेत. नाशिवंत द्यायचं आणि ब्रह्म घ्यायचं आहेत, दोघांची तुलना होत नाही आहेत. परंतु या ठिकाणी सांगितलं अशी पुराणात कथा आहे. मग मध्यस्थी कोण सांगितलं? सद्गुरूंचे पायी देहासी अर्पिता तत्काळ मुक्तता हाती येते. त्याच्याकरता समर्पण भाव असावा लागतो. मग देह अर्पण करायचा म्हणजे काय? सद्गुरूंना देह अर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं? हा एक प्रश्न निर्माण होतो. बरं, कोणता देह अर्पण करायचा? शास्त्रकाराने 3 देह सांगितले, स्थूल देह, सूक्ष्म देह आणि कारण देह. विढाला मग देह अर्पण करणे याचा अर्थ काय? या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. देह अर्पण करणे याचा अर्थ देहाचं स्वत्व अहमत्व नष्ट करणे, म्हणजे देह अर्पण करणे. असं सद्गुरूंना देह अर्पण करायचं, सद्गुरूंच्या कृपेने जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान धारण करणे. विढाला विढाला विढाला. या लागी शरीर सांडवा की जे सकळ गुणांचे लोण उतरजे संपत्ती मधो सांडे जे कुरवंडी करून. माझी ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या लागी शरीर सांडवा की जे शरीराचा अहंकार सोडा, सकळ गुणांचे लोंडून जे गुणाचा त्याग करा आणि संपत्ती मधुसानी जे कुरवंडी करून हे सर्वस्व समर्पित करा. समर्पित करण्याची पद्धत आहे. ज्याप्रमाणे बळीने भूमी दान दिलं, वामन भगवान बळीच्या द्वारामध्ये आलेत, ओम भवत भिक्षाम देही, त्या वामनाचं रूप जेव्हा पाहिलं महाराज. राजसा सुकुमार मदनाचा भूतळा, 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 राजसा सुकुमार मदनाचा भूतळा. Yeah.
राजा सुकुमार मदनाचा पुतळा रवी शिशकळा लोपली चंद्र सूर्याचं तेज फिक पडावं असं तेज त्या बालकाचं वामन रूप. 8 वर्षाचा बालक आहेत, मुंडन केलेलं आहेत, शिंदीला गाठ मारलेली आहेत, कौपीन धारण केलेले आहेत, गळ्यात जानवं आहेत, वैजंती माळ आहेत, एका हातात कमंडल आहेत, एका हातामध्ये माळ आहेत, जप करीत आहेत, बगलात छत्री आहेत, ऊर्ध्वपुंड धारण केलेलं आहेत, असं पायात खडावा आहेत. असं तेजपुंज बालक जेव्हा समोर आलं, सर्व उठून उभे राहिले, कोण? प्रत्यक्ष सूर्य भगवान प्रकट झाले का काय? असं तेज बळीने पहिल्या बळीने हात जोडले. या ब्राह्मण देवता आपलं स्वागत आहे. काय हवंय आपल्याला? काय पाहिजे? एखादं राज्य देऊ का? एखादी जहागिरी देऊ का? एखादी ब्राह्मण कुमारी पाहून लग्न लावून देऊ? ब्राह्मण कुमारीशी वामनाचे लग्न लावून काय करणार? तिथे काय खाऊ काय घालणार? जहागिरी देऊन टाकतो एखादा, एखादा नंबर मोठा 200 एकर जमीन. राहणार कुठं? एक राजमहाल देऊन टाकतो. शिकणार कुठं? मुलं झाल्यावर म्हणजे शाळेमध्ये आपले शिक्षण संस्था आहे तिथं पाठवत जा फुकट. त्यातून जर एखादा मेला तर रडणार कोण? म्हणजे रडावतच लागेल. मग रडावं लागेल असं काम करायचं कशाला बरं? नंतर रडण्यापेक्षा अगोदर सावध राहा. नको म्हणले मला काही हे झंझटमध्ये नका पाडू. मी एक बाल ब्रह्मचारी आहेत, पाहिजे काय? नाही, माझी अशी इच्छा आहे की पूजापाठ करण्याकरता आपली हक्काची जागा असेल. कोणी ऊठ म्हणलं नाही पाहिजे. ऐशी जग बैठे कोई न बोले ऊठ. मग काय हवंयत? सांगितलं माझे 3 पावलं मावेल एवढी जमीन पाहिजे. बळी लागला असायला. तू छोटासा आहेत म्हणले, तुझी बुद्धी वामनच आहेत म्हणले. माझ्यासारखा बळी प्रसन्न आहे, तू काय मागतोय 3 पावलं भूमी? माझ्यासारखा बळी प्रसन्न काय मागितलं पाहिजे तू? एक कृषी मंत्री चालले होते हायवे रोडने, त्या रोडच्या कडेला शेत होतं, फार सुंदर जमीन शेती होती, आणि ती शेती कृषी मंत्र्यांनी इतकी आवडली, कृषी मंत्र्यांनी गाडी उभी केली, ते शेतकऱ्याची भेट घेतली. शेतकऱ्याला सांगितलं, तू किती सुंदर शेती फुलवली, मला फार आवडली म्हणले. मी कृषी मंत्री आहेत, तुम्हाला जर माझ्या कृषी खात्यातून काही निधी वगैरे पाहिजे असेल तर मला सांगा, अडचण असेल तर मी देतो म्हणले कृषी खात्यातून. मी प्रसन्न आहे तुमच्यावर कृषी मंत्री. शेतकरी म्हणले, बघा मी सकाळी सकाळी खूप घाईत आलो म्हणले. तंबाखू ओंडलीसूनच घर राहिला. एवढे मोठे कृषी मंत्री प्रसन्न झाले आणि तो तंबाखू ओंडलीन चुना घर राहिला. आता काय कृषी मंत्री चुना मागत असत का? मागायचं काही धोरण पाहिजे. तो बळी म्हणतो, त्रिपाद भूमी काय, मी एवढा मोठा बळी प्रसन्न नाही, काहीतरी चांगलं माग. त्यांनी सांगितलं, मी लालची ब्राह्मण नाही म्हणे. ब्राह्मणाने संतुष्ट असावा. मी संतुष्ट ब्राह्मण आहे, माझ्या 3 पालत जर माझं भागतं तर मी जास्त कामागो बरं. मग माझ्याकडे मोठे मोठे राक्षस आहेत, त्यांच्या पावलाने मोजून देऊ का? नाही नाही, माझ्याच पावलाने. बघा भगवान, दाखवायचे पाय वेगळे, घ्यायचे पाय वेगळे. काहींचे खायचे दात वेगळे, दाखवायचे दात वेगळे असतात. गणपती बाप्पाचे बघा, 2 दात आहेत ना ते दाखवायचे, खायचे दात हात आहेत. काहीचं घ्यायचं माप वेगळं, द्यायचं माप वेगळं असतं. सांगितलं मला 3 पावलामध्ये माझं भागेल, मला जास्त नको आहेत. मूळ स्वरूप प्रगट केलं आणि पहिल्या पावलामध्ये पाताळ लोक मृत्यूलोक संपवला, दुसऱ्या पावलामध्ये स्वर्गलोक संपवला. सांगितलं, बळी तिसरं पाऊल ठेवण्याकरता जर तुझ्याकडे जागा नव्हती, तू संकल्प का केला? मी तुला शाप देईल, मला तिसरं पाऊल ठेवण्याकरता जागा सांग. सांगितलं, प्रभो माझं 2 पावलामध्ये तुम्ही सर्व हरण केलं तरी मी स्व त्यापासून वेगळा आहे. सर्वपासून स्व मी वेगळा आहे आणि म्हणून माझ्या मस्तकावर पाय ठेवा. तुका म्हणे बळी, तुका म्हणे बळी, आ
स्वतःला अर्पण केलं. अर्पण करणे, अर्पण करणे एक प्रक्रिया आहे. देण्याच्या काही प्रक्रिया आहेत बघा. एक आहे दान देणे, दक्षिणा देणे, भीक देणे आणि अर्पण करणे. विढाला विढाला देण्याच्या चार प्रक्रिया सांगितल्या. एक आहेत दान देणे. दान देणे आणि दक्षिणा देणे दोघांमध्ये फरक आहे. दान आणि दक्षिणे काय फरक आहे? दान आपण देतो, जसं आपण संस्थानला दान दिलं, दान देण्याच्या पाठीमागे काही उद्देश असतो. अमुक ठिकाणी दिलं आणि अमुक ठिकाणी योग्यतेचा खरंच विनियोग व्हावा. दक्षिणा म्हणजे व्यक्तीच्या, एखाद्या महात्म्याला, व्यक्तीला आपण दक्षिणा देतो, ती दक्षिणा सर्वस्व त्याला समर्पित, दक्षिणाचा विनियोग त्यांनी करायचा असतो. दान देताना आपली इच्छा आहेत, मी दान देतो पण माझ्या इच्छेप्रमाणे खर्च करा. दक्षिणा दिली, एकदा दक्षिणा दिल्यानंतर ज्याला दक्षिणा दिली त्याला तो अधिकार आहे कुठं खर्च करायचा. दान आणि दक्षिणा दोघांमध्ये फरक आहे. तिसरं भीक. भीक देण्याची पद्धत आहे. भिकाऱ्याला घ्या घ्या, कोण आहे आमच्या शेतामध्ये घ्या. आणि चौथा प्रकार अर्पण करणे. सद्गुरूंना दानही नाही, दक्षिणाही नाही, भिकही नाही, सद्गुरूंना अर्पण करायचं असतं. विढाला विढाला विढाला. शरीर सांडवा की जे सगळ गुणांचे लोण उतरजे, संपत्ते मधू सांडी जे कुरवंडी करून, सर्व कुरवंडी करून समर्पण. एक विद्वान समाधान मिळत नव्हतं. एका साधूकडे गेला, म्हणले महाराज मी विद्वान आहेत, खूप अभ्यास केला पण समाधान नाही. सांगितलं काय शिकला तू? फार मोठे ग्रंथ आहेत, संक्षिप्त करून आण. एक 200 पेजेची वही करून आणली. मला वाचायला वेळ नाही, म्हणे आणखी संक्षिप्त कर. त्यांनी 2 पानं लिहून आणले. वाचायला वेळ नाही, म्हणे आणखी संक्षिप्त कर. त्यांनी 2 ओळी लिहून आणल्या. सांगितलं हे वाचायला वेळ नाही, आणखी संक्षिप्त कर. त्यांनी कोरा कागद आणला. आता समोर बस म्हटलं. जोपर्यंत तू स्वतःचं काहीतरी दाखवित होता तोपर्यंत तू माझ्यासमोर बसण्याच्या योग्यतेचा नव्हता. आता कोरा कागद घेऊन आला ना. चांगदेव महाराजांनी कोरं पत्र दिलं. बरेच महाराज लोक असा अर्थ करतात की चांगदेव महाराजला कळत नव्हतं की ज्ञानेश्वर महाराज नमस्कार लिहावा का आशीर्वाद लिहावा. एवढा काही आळणी चांगदेव महाराज होते का? एवढे अज्ञानी नव्हते ते की नमस्कार लिहावा किंवा आशीर्वाद लिहावं हेही त्यांना कळत नव्हतं. ज्यांनी माऊलीला गुरुस्थानी मानलेलं आहे त्यांना नमस्कार लिहायला काय बिघडत होतं? एवढे अज्ञानी नव्हते. मग कोरं पत्र पाठवण्याचा उद्देश हा होता की चांगदेव महाराज 1400 वर्षे राहिले पण कोरे राहिले, म्हणजे निष्पाप राहिले. कोऱ्याचा अर्थ निष्पाप, पापाला शिवले नाही. मंत्र माऊलींनी अंगीकार केला. चांगदेव महाराज ज्योतिषशास्त्रामध्ये तज्ज्ञ होते आणि ज्योतिषशास्त्राच्या बळावर त्यांनी जाणलेलं होतं की आपल्या जीवनामध्ये गुरुचा योग 1400 वर्षानंतर आहे. म्हणून ते 1400 वर्षे जगले, जगण्याची आशा होती म्हणून नवीन जगले नाही तर गुरुच्या प्राप्तीकरता जगले. अशा प्रकारे चांगदेव महाराजांनी कोरं पत्र पाठवलं, याचा अर्थ मी निष्पाप आहे दाखवण्याकरता पाठवलं. आणि कोऱ्या पत्र जर पाठवलं त्यावर काही लिहिता येतं, भलतंच लिहून कागद काळा करून काय उपयोग आहे? मग गुरुने सांगितलं आता माझ्या समोर बसा. तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षिंते ज्ञानं ज्ञानिनस्त तत्वदर्शिनः. तनु मनो जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकळ. विढाला 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 विढाला. हो मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. मग तद्विद्धी प्रणिपाते न प्रणिपात करा, तुका करी प्रणिपाद दंडवत आचार्या. विढाला विढाला. ओ
सद्गुरूच्या पायी देहाशी अर्पिता अर्पण करणे म्हणजे काय? गुरुला अर्पण करायचं. ब्राह्मणाला दक्षिणा दिली जाते. बघा, देण्याचे सुद्धा काही प्रकार आहेत. ब्राह्मणाला गाय घेऊन ब्राह्मण घरी जाऊ शकतो. भूदान दिलं जमीन डोक्यावर नेईल का? गोदान दिलं गाय घेऊन जाईल. पण भूदान जर केलं तर ब्राह्मण काही जमीन डोक्यावरून आणि उचलून घरी नेणार नाही आहेत. मग भूदान देण्याची पद्धत काय आहे? आपला मालकी हक्क त्याला द्यायचा. भूदानामध्ये काय आहेत की जो आपला मालकी हक्क आहे त्या जमिनीवरचा, त्याला आपण तो ब्राह्मणाला द्यायचा की ज्याला आपण दान देतोय त्याला द्यायचं आहे. मग इथं दान देण्याची पद्धत आहे. तर सद्गुरूंना सुद्धा अर्पण करण्याची पद्धत आहे की देहा अहंकार जो आहे, या देहाला जो माझं म्हणतोय ना, ही देह अंता नष्ट करून सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करणे, याला अर्पण, देह अर्पण करणं असं म्हणतात. सद्गुरूचे पायी देहासे अर्पित. आद्य शंकराचार्य भ्रमण करीत असताना एके ठिकाणी भिक्षा मागण्याकरता गेले आणि एक मुलगा पाहिला. अतिशय तेजपुंज मुलगा, ब्राह्मण पुत्र होता, ज्याच्या ललाट ब्रह्मतेज होत. आद्य शंकराचार्य भिक्षा मागण्याकरता, ओम भवती भिक्षाम देही. ती माता भिक्षा घेऊन आली. आचार्य, भिक्षा घे ना. म्हणजे महाराज, काही चुकलं का माझं? नाही, मला ही भिक्षा नको. मग काय पाहिजे? हा तुमचा मुलगा देता का मला? थोडा विचार केला आहे बापाने. तो मुलगा बोलत नव्हता. आयुष्यात तो कधीच बोलला नाही. आई बापाने असा विचार केला, हा पोरगा बोलत नाही. आपलं जीवन आता हळूहळू आपण म्हातार पण या ठिकाणी यायला लागलेले, वृद्धावस्था यायला लागलेली आहेत. आपण गेल्यानंतर याचा सांभाळ कोण करील? भावाचं आणि भाऊजींचं काय खरं आहेत? पण महाराज मागतायत, योगायोग आहेत, देऊन टाकाल, काय हरकत आहे? संसारात काही उपयोगाचा नाही जे हा, कारण बोलत नाही. तो बोलत नाही तो अज्ञानी नव्हता. का बोलत नव्हता? कारण अज्ञानाला ज्ञानाचं कळत नाही. ज्ञानाची भाषा अज्ञाना कळत नाही आणि ज्ञानाला अज्ञानाचं पटत नाही. आणि एकमेकाची भाषा जर नाही कळली तर मौन धारण केलेलं बरं. त्याच्याकरता तुकारामा उदाहरण दिलं. कानडीने केला मराठा व्रतार, ही कानडी हा मराठा, दोघांचं लग्न. आता ही बोलायची कानडी भाषा, हा बोलायचा मराठी भाषा. याचे मराठी तिला कळण, तिची कानडी याला कळणं. लग्न तर झालं. तिने आग्रह केला माहेरी जायचा. गेले, रेल्वेत बसले. महाराष्ट्र संपला, कर्नाटक प्रांत सुरू झाला. ते बोर्ड यायला वाजता येणार, लिपी बदलली नव. याने पत्नीला विचारलं, हे कोणतं गाव आहेत? आता हा काय म्हणतो ती तिला कळेना. तिने, हे नंतरही तुम्ही काय म्हणता? याला हे गावाचं नाव दिसतं. पुढचं गाव आहे, हे गाव कोणतं आहे? हे नंतरही काय म्हणता? हे खुर्दबुद्रुक असं म्हणजे. पुढचं गाव लागलं, हे कोणतं गाव? ते हे नंतर काय म्हणता? हे दिलीप ठेवून तेच तेच काय सांगतो म्हणले. त्याने सुन कुठरी गप बसा, याला आत्ता खरं नाव सांगितलं गावचं. पुन्हा पुढचं गाव लागलं, हे गाव कोणतं? म्हणजे सुन कुठरी गप बसा, हा हे गाव खुर्दबुद्रुक दिसतं म्हणजे. कसे तरी गेला सासरवाईला, पुरणपोळ्यांचा स्वयंपाक केला, जेवण झालं आणि ते पानाचा विळा घेऊन आले. तिच्या भाषेमध्ये इली मिली, पानाचा वेळा घेऊन इली मिली म्हणले. हिच्या याच्या बहिणीचं नव्हतं इला. हे म्हणजे इली कशी काय मिली, हिला कसं काय कळलं म्हणले. हे कसं काय झालं म्हणले इली मिली. हा लागला मोठ्या मंदिराला, आपण इकडं अजून बहीण मिली. हे देवा, हे प्रभो, कसं घडलं? हरी सत्ता तुझी सत्ता आहे प्रभो. आता हा म्हणला हरी सत्ता, तिच्या भावाचं नाव होतं हरी, तिच्या भाषेत सत्ता म्हणजे मेला.
भाऊ मेलावून तिरळतीन, बहीण मेलेवून हिरळतीन, ह्याचं त्याला कळ तिचं याला कळत. कानडीने केला मराठा प्रतार, एकाचे उत्तर एका नाही, ही भाषा एकमेकाला कळत नाही. म्हणून हस्तामल्क त्या मुलाचं नाव होतं. हस्तामल्काने विचार केला, लोकांना जर आपली भाषा कळतच नाही तर बोलायचंच नाही, मौन धारण. पण आईबाप विचार करता हा पोरगा बोलत नाही आहेत, महाराजांनी मागितलंय आणि ते दान देण्याकरता तयार झाले. तो मुलगा आचार्यांना अर्पण केला आणि आचार्यांनी त्या मुलाला प्रश्न विचारला, कस त्वं शिशो कस्य कुतो सिगंता किन्ना मते त्वं कुत आगतोसि. ओ कस त्वं शिशो कस्य कुतो सिगंता किन्ना मते त्वं कुत आगतोसि. हे शिष्य, तू आता माझा शिष्य झालेला आहेत, मला अर्पित झालेला आहेत, मग तू कोण आहेस, तुझं नाव काय, कुठून आलाय. अशा प्रकारचे प्रश्न आचार्यांनी विचारून तो मुलगा बोलायला लागला. नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपः. नाहं मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्रः न ब्रह्मचारी न गृही वनस्थो भिक्षुर्न चाहं निजबोध रूपः. मी कोण आहेत? नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही आहेत, मी देव नाही आहेत, मी यक्ष नाही आहेत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ यापैकी कोणी नाही आहेत, ब्रह्मचारी गृहस्थी वानप्रस्थी यापैकी कोणी नाही आहेत, कोणी भिक्षू नाही आहेत, मग मी कोण आहेत? निजबोध रूपा शिवोहम शिवोहम सच्चिदानंदो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वर मुक्ति अर्वन्तः चिदानन्द रूप शिवहम शिवहम सच्चिदानंद रूप स्तर परम तत्व. तो मी आहे, हा देह मी नव्हे, याला देह अर्पण करणं म्हणतात. सद्गुरुचे पायी देहाशी अर्पिता, तत्काळ मुक्तता हाती येते तत्काळ. या ठिकाणी देहा अंकार संपला की हातात मुक्तता. किती दिवसानंतर? आपण दिवा लावल्यानंतर किती दिवसानंतर अंधार जातो? दिवा लावल्यावर किती दिवसांनी जातो? तत्काळ जातो ना. दिवा लावला की अंधार गेला. म्हणजे तत्काळ येत ना, दिवा लावला म्हणजे अंधार गेला. असा प्रकाश सुरू झाल्याबरोबर तत्काळ अंधार जातो. त्याप्रमाणे देह अहंकार गेला जो सद्गुरूंच्या चरणावर समर्पित केला. सद्गुरूची पायी देहाशी अर्पिता, परिणाम तत्काळ मुक्तता हाती येते. ही सद्गुरूंची कृपा आहे. तत्काळ मुक्तता हातामध्ये येते महाराज, कारण सद्गुरूंची कृपा. गुरुकृपा निर्मळ भागीरथी, शांती क्षमाय सरस्वती.
कृपा निर्मळ भागीरथी, सद्गुरूंची कृपा भागीरथी सारखी निर्मळ आहेत. शांती क्षमा यमुना सरस्वती, शांती क्षमा रूपी यमुना सरस्वती ज्या ठिकाणी प्रगट आहे. हा त्रिवेणी संगम आहे. बघा त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी काय असतं, तीन नद्या आहेत ना, गंगा यमुना आणि त्यामध्ये गंगा यमुना प्रगट आहे आणि सरस्वती गुप्त आहेत. जिथं दोन प्रगट आणि एक गुप्त असतं त्याला वेणी म्हणतात. बरं का, वेणी शब्द त्या ठिकाणी काय, त्रिवेणी. आपल्या माता भगिनी जेव्हा वेणी विणतात, वेणीला पदर किती असतात, तीन असतात ना. वेणीला पदर तीन आहेत, पण ते वेणी विणल्यानंतर दोनच दिसतात, एक गुप्त. विणताना तीन आहे पण विणल्यानंतर दोनच दिसतात, याचा अर्थ एक गुप्त आहे. म्हणजे ज्या ठिकाणी त्रिवेणी संगमामध्ये दोन प्रगट आणि एक गुप्त आहे त्याला वेणी असं म्हणतात. मग त्रिवेणी संगम म्हटलेलं आहे. कथा त्रिवेणी संगम देवभक्त आणि नाम. तसं या ठिकाणी सुद्धा गुरुकृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा दया गुप्त आहेत. यमुना सरस्वती, जसं यमुना सरस्वती आणि त्यामध्ये गंगा आहेत, सद्गुरूंची कृपा आहेत आणि कृपारूपी हा त्रिवेणी संगम आहे. ऐसी पदे एकत्र जेती होती, तिथं काय स्वानुभव, तिथं स्वतःचा अनुभव आहे. अनुभवजन्य परमार्थ असावा आणि ती आहे मुक्त स्थिती किंवा आत्मस्थिती. आता झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदय प्रगटला. अंतरंगात्मा आत्माराम प्रगट झाला त्यामुळे संध्या करण्याची आवश्यकता राहिली नाही. मग सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली. पण त्याकरता सद्गुरूंना काय करावं, सद्गुरूचे पायी देहासी अर्पिता, देह सद्गुरूंच्या चरणास समर्पित झाल्याच्या नंतर तत्काळ मुक्तता हाती येते. तत्काळ, जसं दिवा लावल्या बरोबर तत्काळ अंधार जातो, तसं सद्गुरूंच्या चरणावर देह अर्पण केल्यानंतर तत्काळ मुक्तता हातामध्ये येते. ही सद्गुरूंची कृपा आहे. त्यानंतर महाराज सांगतात गुरूंच्या कृपेने गुरूंना काय द्यावं, म्हणजे सांगितलं माया द्यावी आणि हातात ब्रह्म घ्यावं आणि अशा गुरुला नाही भजवतं, मग भजावं कोणाला, तृतीय चरणामध्ये. माया देवो निया ब्रह्म घ्यावे हाती, माया देवो निया ब्रह्म घ्यावे हाती, हो माया देवो निया ब्रह्म घ्यावे हाती, 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 माया देवो निया ब्रह्म घ्यावे हाती. ऐसा गुरु प्राती, ऐसा गुरु प्राती काल भजा सद्गुरु चे पायी देहासी अर्पित, सद्गुरु चे पायी कुमाई.
ऐशा गुरु प्रति कान बजा विढाला विढा माया देवनिया ब्रह्म घ्यावे हाती ऐशा गुरु प्रती कान भजा माया द्यावी आणि ब्रह्म हातात घ्यावं माया म्हणजे काय बघा पहिल्या कलव्यात काय सांगितलं नाशवंत देता ब्रह्म येईल हाता ऐशी ज्याची कथा पुराणात पहिल्या कलव्यात ज्याला नाशवंत म्हटलेलं आहे दुसऱ्या कळव्यात त्याला देह म्हटलेला आहे तिसऱ्या कळव्यात त्यालाच माया म्हटलेला आहे पहिल्या आणि दुसऱ्या कळव्यामध्ये व्यष्टी रूपाने वर्णन आहेत आणि माया समष्टी रूपाने वर्णन आहेत कारण माया हे व्यापक आहेत सद्गुरूचे पायी देहाशी अर्पिता देह अर्पण करणे अर्पण करणे म्हणजे सर्वस्व समर्पण सद्गुरूंना सर्वस्व समर्पण करायचं असतं मग सद्गुरु कृपा करतात जय जय शुद्धे उदारे प्रसिद्ध अनवर्त आनंदे वर्षती मजर दई सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादुरु विवेकावरी मधी ज्ञानेश्वर महाराज सांगतात मजर दई सद्गुरु त्यांनी काय केलं त्याने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेष त्यादुरु विवेकावरी म्हणून जाणते नो गुरु भजते त्याने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचन सहजे शाखा पल्लव संतोषदी अशा प्रकारे
सद्गुरूंची कृपा आहे. म्हणून माया द्यायची आहेत आणि हातामध्ये ब्रह्म घ्यायचं आहे. याचा अर्थ काय आहे? माया म्हणजे काय? मा या, मा म्हणजे नाही, या म्हणजे असणे. नसतानाही जे भासतं असा असणारा संसार आहे, या संसाराची आसक्ती नष्ट केली, अज्ञानाचा अंधकार संपला, म्हणजे हातात काय आहे? परब्रह्म आहे. आणि हे सद्गुरूंच्या कृपेशिवाय नाहीये, कारण सद्गुरूंची कृपा दृष्टी आहेत. मला कृपा कटाक्षने हवे आपले पदी बैसविले, आपल्या पदा कृपादृष्टीने पाहिलं. बाप रखुमादे रुटले भक्तादि झाले वरदान सद्गुरूंची कृपा. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये एक शिवदिनी केसरी नावाचे साधू होऊन गेले, माहिती आहे का? नाही माहिती. त्यांनी सद्गुरूंचं वर्णन केलं, माऊलींच्याच परंपरेतले आहेत. पुढे आपल्या वारकरी संप्रदायात शिवदिनी केसरी म्हणून एक साधू होऊन गेले, त्यांनी सद्गुरूंचं फार सुंदर वर्णन केलं. माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा गुरु राया, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी देव पूजा गुरु राया, माझी देव पूजा, माझी देव पूजा, माझी चरणाचा बिंदू तोची माझा अक्षर सिंधू, गुरु चरणाचे ध्यान तेची माझे संध्या स्नान. शिवदिन केसरी पाही सद्गुरु वाचो ने दैवत नाही, ही सद्गुरूंवर असणारी निष्ठा आहे. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत, सद्गुरूंवर निष्ठा आहे म्हणून उपस्थित आहे. आज सद्गुरूंची पुण्यतिथी आहे. आणि म्हणून माया देऊन्या, ब्रह्म घ्यावे हाती. ऐशा गुरुपती कान भजा, नामदेव महाराजांना अशा गुरूंना का भजू नये? नाशवंत द्यायचं आणि अविनाश घ्यायचं हा सौदा शिष्याला परवडणार आहे, गुरुला परवडणार नाही आहे. कारण दोघांची तुलना नाही याच्यामध्ये. एक ब्राह्मण होता, एका साधूकडे गेला.
म्हणले महाराज तुमचे मोठे मोठे शिष्य आहेत, मी गरीब ब्राह्मण आहेत, माझ्या मुलीचं लग्न आहेत, काहीतरी मला मदत करावी आपण. साधून सांगितलं मी तर त्यागी, माझ्याकडे काही नाही आहेत, मी काय देऊ? नाही तुम्ही नका देऊ, पण एखाद्या शिष्याला सांगा, तुमचे मोठे मोठे शिष्य आहे, तुम्ही जर आदेश केला तर कोणी देईल ना, मी गरीब ब्राह्मण आहेत. साधूला दिलं परत करून, तो दुसऱ्या दिवशी परत आला, तरी परत केलं, तिसऱ्या दिवशी परत आला, तो मागच लागला साधूचे. साधूनी म्हणजे ठीक आहे, फार दिवसापासून तो चक्रा मरतोय म्हणले, चरण पादुका दिल्या, चंदनाच्या चरण पादुका होतल्या, एवढ्या महत् प्रयासाने चरण पादुका दिल्या आणि घेतल्या पण जर नाराजच झाला, याला काय करू म्हणले, जरी चंदनाच्या याचे किती पैसे यायचे, याचं का लग्न होईल का? काय म्हणले, एवढे मोठे महात्मा आहे म्हणले काय चरण, एखाद्या शिष्याला आदेश केला असता एवढं करून द्या, केलं असतं ना, तसं शब्द खर्च करायचा होता, त्यांना कुठं दान द्यायचं होतं स्वतः. तो शिष्य जरा नाराजच झाला, ब्राह्मण नाराज झाला, पण चला साधूने दिला प्रसाद आहेत, डावलता येत नाही, डोक्यावर त्या चरण पादुका घेतल्या आणि रस्त्याने चालला. रस्त्यात एक व्यापारी येत होता, तो विदेशांमध्ये व्यापार करण्याकरता गेला आणि भरपूर नफा त्याला मिळालेला होता. पूर्वीच्या काळामध्ये हत्ती घोडे याच्यावरच तर सर्व द्रव्य वाहिलं जात होतं, हत्ती घोडे उंट वगैरे असे सोनं नाणं हिरे माणिक भरून तो तिकडून येत होता आणि तो त्या महाराजांचा शिष्य होता. तो त्या जंगलातून चालला असताना हा ब्राह्मण त्या जंगलातून त्या साधूच्या चरण पादुका घेऊन चाललाय, त्यांनी पाहिलं, त्यांनी सुगंध त्याला आला, हा सुगंध माझ्या सद्गुरूंच्या चरण पादुकांचा दिसतोय. बघा रामायणामध्ये प्रसंग आहे, रावणाने जेव्हा सीतामाईला पळवून नेलं, सीतामाईने आपले दागिने खाली टाकले, कशाकरता टाकले होते की या दागिन्या दागिन्यांनी हे शोध घेतील आपला, आणि ते दागिने जमा करून जेव्हा लक्ष्मणासमोर आणले, लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा हे दागिने सीतेचेच आहे का, तू ओळखतो का? लक्ष्मण सांगितलं, नाहम जाना आम्ही केयूरे, नाहम जाना आम्ही कुंडले, नुपुरेत्वभिजानामी नित्यं पादभिवंदना. नाहम जानामी केयूरे, नाहम जानामी कुंडले, मी केयूर कुंडल जाणीत नाही, परंतु नुपुरेत्वभिजानामी, पायातले नुपुरे मी ओळखतो, हे सीतेचेच आहे, कारण नित्यं पादभिवंदनात मी नित्य सीता मातेचे चरण आणि वंदन करीत असतो. लक्ष्मण 14 वर्ष राम सीतेबरोबर राहिला, परंतु लक्ष्मणाने 14 वर्षात एकदा देखील सीतेच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाही. महाराज नित्यम पाद अभिवंदनात, फक्त चरणाचं वंदन. म्हणून सांगितलं मी केयूर कुंडला जाणीत नाही, कारण मी पाहिलेच नाही, कारण सीतेच्या चेहऱ्याकडे मी कधी पाहिलंच नाही, परंतु नुपुर नित्यम पाद अभिवंदनात मी सतत पायाचं वंदन करीत होतो. मी पायातले नुपुर मात्र सीतामाईचे आहे एवढं मी ओळखतो. काय लक्ष्मणाची निष्ठा होती आणि काय लक्ष्मणाचा त्याग होता. तो व्यापारी त्या महात्म्याचा शिष्य होता, सद्गुरूंच्या चरण पादुकेचा गंध लांबून त्यांनी ओळखला, ह्या माझ्या सद्गुरूंच्या चरण पादुका. तो ब्राह्मण डोक्यावर घेऊन चाललेला होता आणि त्यांनी पाहिलं त्या ब्राह्मणाकडं आणि त्या ब्राह्मणाच्या जवळ गेला हा व्यापारी, सांगितलं ह्या चरण पादुका तुला कोणी दिल्या? त्याने सांगितलं मी एका महात्म्याकडे गेलो होतो, त्या साधूने दिल्या बा म्हणले. काय करू म्हणले, फार दिवस चक्रा मारल्या म्हणले, मुलीचं लग्न करायचं होतं, काहीतरी मदत मिळावी म्हणून दिल्या ह्या पादुका. तो व्यापारी म्हणला ह्या पादुका मला देशील का तू? देऊन टाकू, ठेवून तर काय करायचं, मला पाहिजे मोबदला, मुलीचं लग्न करायचं म्हणले. बरे असं मोबदला किती पाहिजे तुला, तुम्ही किती देऊ शकता? त्याने सांगितलं हे जे हत्ती घोडे उंट याच्यावर जेवढं सोनं नाणं हिरे मोती आहेत ना, हे सगळे जरी दिले तरी या चरण पादुकाची किंमत मी करू शकत नाही. नव्हे नव्हे या शरीराचं कातळ काढून याचे जोडे तयार करून जरी सद्गुरूंच्या चरणात घातले तरी बरोबर येणार नाही. त्यांनी जवळ असणारं सर्व द्रव्य त्या ब्राह्मणाला दान दिलं आणि त्या चरण पादुका घेतल्या आणि सद्गुरूंच्या जवळ आला, सद्गुरूंच्या समोर चरण पादुका ठेवल्या. सद्गुरूंनी विचारलं, अरे ह्या पादुका तुला कुठून मिळाल्या?
सांगितलं का ब्राह्मणाकडून घेतल्या. मोबदला किती दिला? सांगितलं माझ्याजवळ जेवढं सोनं नाणं होतं हे सगळं अर्पण करून आणि मी हे चरण पादुका घेतलेले आहेत. गुरुने सांगितलं तरी सुद्धा हा सौदातला स्वस्तच लागला बरं का, कारण या चरण पादुकाचं एवढं महत्व आहे, सद्गुरूंच्या कृपेचं एवढं महत्व की त्याचं मोल होत नाही. हे नाशवंत पदार्थ हे माया आहेत, संपत्ती म्हणजे माया आहेत, माया द्यायची आहेत आणि परब्रह्म घ्यायचं आहेत. सद्गुरूंना माया अर्पण करून सद्गुरू आपल्याला परब्रह्म देत आहेत. काच देऊन आणि हिरा घ्यायचा आहेत, आपण देतोय काच पण मोबदल्यात हिरा घेतोय. एवढं दयाळू कोण असू शकतं महाराज? सद्गुरू सारखं दयाळू कोणी नाही आहेत. या संतांचे हे देणे कल्पतरू होणे दुणे परिसा परिसगाद दे चिंतामणी ठेंगना विढाला 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 विढाला. सद्गुरूची कृपा काय देऊ शकते? एक आठवलं म्हणून प्रसंग सांगतो. 1992 मध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये आम्ही बेटामध्ये आलो विद्यार्थी म्हणून, आणि बेटात गंगागिरी महाराजांची पुण्यतिथीचा कार्यक्रम झालेला होता आणि गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी झाल्यानंतर पुढे त्र्यंबकेश्वरच्या वारीची तयारी होती, कारण आता मार्गशीर्षमध्ये गंगागिरी महाराजांची पुण्यतिथी आहेत आणि पौषमध्ये त्र्यंबकेश्वरची यात्रा असते निवृत्तनाथांची. म्हणजे ऑगस्टमध्ये सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर 4 महिने झालेले होते आणि महाराज पळवीत बसलेले होते भिंतीवर. सकाळी सकाळी मी गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं आणि महाराजांना विचारलं की महाराज मला त्र्यंबकेश्वरला दिंडीला जायचं आहे, तुमची परवानगी घेण्याकरता मी आलो. महाराज म्हणजे दिंडीला कशा करता जायचं? म्हटलं वारी म्हणून. निवृत्तनाथांचं दर्शन घ्यायचं, ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्यायचं. मग तिथं आखाडेसुद्धा खूप आहेत म्हणले, बरेच साधू संत राहतो डोंगरावर, तिथं जायचं का म्हण तुला? महाराज बेट सोडून कुठं जायचं नाही आहे. मग तुला काय करायचं? म्हटलं परमार्थ करायचं. लग्न करायचं का? मुलगी पाहून देऊ का? म्हणजे मी म्हटलं महाराज हे विचार कॉलेजला असताना सुद्धा मनात आले नाही, आता तर तुमच्या चरणाजवळ आहे. समोर उभा होतो हात जोडून. मग महाराज म्हणजे एवढी जर तुझी इच्छा आहे, पायजामा घातलेला होता मी, तू हा पायजामा का घातला? नाही महाराज, आता विद्यार्थी म्हणून राहतोय, आजपासून वापरायचं नाही. महाराज आतमध्ये गेले, आतमध्ये जाऊन एक कापड फाडलं, 2 तुकडे केले, लंगोट्या तयार केल्या आणि आतून ते घेऊन आले, ते माझ्या हातात दिले. आजपासून ही इजार वापरायचे नाही. त्यावेळेला बेटात येऊन 4 महिने झालेले होते. ही सद्गुरूंची कृपा आहे. सद्गुरूंची खूप दूरदृष्टी असते. आपल्याला अज्ञानामुळं काही गोष्टी कळत नाही. आपल्याला माहिती आहेत आपली सप्ताची परंपरा. पुणतांब्याला सप्ता जाहीर होत असतो आणि पुणतांब्याला नारळ दिलं जातं. ही परंपरा गंगागिरी महाराजपासून चालत आलेली आहे. गुरुनारायणगिरी महाराजांनी देखील ही परंपरा चालवली, परंतु ही परंपरा महाराजांनी एका सप्तात मोडली. ती म्हणजे गवणगावच्या सप्तामध्ये स्टेजवर वरखेडच्या सप्ताचा नारळ महाराजांनी दिला होता. आपल्याला आठवत असेल, काहींना आठवत असेल काहींना आठवत नसेल, पण मला निश्चित आठवतं. पुढचा सप्ता या वर्षीच्या सप्तामध्ये आणि मिळावा अशा प्रकारची मागणी अनेक लोक करतात, परंतु नारळ अशा प्रकारे महाराज कधीच देत नाही. आणि त्याच सप्तामध्ये नारळ दिलं, गवणगावच्या सप्तामध्ये वरखेडच्या सप्ताचं नारळ महाराजांनी दिलं आणि वरखेडच्या सप्तामध्ये महाराज नव्हते, त्याच्या आधीच महाराज शांत झाले. म्हणजे हे संकेत महाराजांना त्याच वेळा कळालेले होते. तर अशा प्रकारे सद्गुरूंची दूरदृष्टी असते. सद्गुरू हे त्रिकालज्ञानी असतात आणि असे अनेक अनुभव सद्गुरूंबद्दल येतात. मी आणखी एक महत्त्वाचा प्रसंग सांगेल.
माझा ठरला आम्ही होतो तिथं शिव मंदिराचं काम चालू होतं. शिव मंदिराचं काम पूर्ण झालं होतं आणि प्राणप्रतिष्ठा करायची होती. प्राणप्रतिष्ठेची तारीख घेण्याकरता मी महाराजांकडे आलो आणि महाराजांना विनंती केली, महाराज अशा अशा प्रकारे मूर्ती प्राणप्रतिष्ठा आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी यावं लागेल. महाराज म्हणले, अरे राजा मी थकलोय, आता लोक आम्हाला त्रास देतात, तू तरी का त्रास देतो? आता होत नाही, आम्हाला शरीराने होत नाही. महाराज थोडं व्यथित झाले. मी सांगितलं, महाराज तुमच्याशिवाय आम्ही कार्यक्रम तर करू शकत नाही आणि तुम्हाला त्रास द्यावा ही आमची इच्छा नाही. माझं एक मत आहे की आपण एखादा नारळ जरी तुम्ही दिलं तर ते आम्ही पूजेला ठेवून तुम्हीच आलात अशा प्रकारे गृहित धरून त्या ठिकाणी पूजा करू. आणि महाराज माझ्याकडे पहिल्यांदा थोडं हसले. महाराज म्हणले, नारळ नाही, मी नारळ देणार नाही म्हणले. मी म्हटलं, काय एवढाही अधिकार नाही का आमचा नारळापुरता? ठीक आहे, तुमचं वय झालेलं आहे, लोक त्रास देतात, आम्ही त्रास द्यावा असं आम्हाला वाटत नाही, पण नारळ का तुम्ही देऊ शकत नाही? थोडं महाराजांनी स्मित हास्य केलं आणि महाराज म्हणले, नारळ का फुकट येतं का? माझ्या खिशामध्ये 1000ची नोट होती, त्यावेळेस 1000ची नोट चालू होत्या. 1000ची नोट माझ्या खिशात होती, मी महाराजांच्या पायावर ठेवली. त्या नोटीकडे पाहून महाराज हसले. महाराज म्हणले, नोट फार वजनदार ठेवले म्हणले, तुला नारळसुद्धा वजनदार द्यावं लागेल. हे महाराजांचे शब्द आहेत. महाराजांनी सारंगदारला हाक म्हणले, अरे सारंगदार तिकडून हिरवा नारळ घेऊन या म्हणले. महाराजांनी हिरवं नारळ आणलं आणि असं हातात धरलं. अतिशय गंभीर मुद्रा महाराजांनी केली होती आणि ते नारळ माझ्या हातात देताना महाराजांनी एक उद्गार काढले, वजनदार आहे बघा, पेलवल का? असं म्हणून महाराजांनी नारळ दिलं आणि त्यानंतर 8 दिवसात महाराज ब्रह्मलीन झाले. ही सद्गुरूंची कृपा आहे आणि संकेत आहेत. असे अनेक संकेत आम्ही आमच्या जीवनात अनुभवले. मी आणखी एक उदाहरण सांगेल, एक अनुभव सांगेल. जांबरगावला आमची कथा होती. 7 दिवस आम्ही कथा केली आणि काल्याचं कीर्तन महाराजांचं होतं. कीर्तन सुरू झाले 1 तास महाराज आमच्यावर बोलत होते. मी समोर बसलेलो होतो, रडत होतो. कीर्तन संपलं, सर्व लोक निघून गेले. 8 दिवसानंतर मी भेटत आलो. भेटत आलो, महाराजांचं दर्शन घेतलं. महाराजांना सांगितलं, महाराज तुम्ही जांबरगावला 1 तास बोलत होते म्हटलं, आम्हाला एकांतात बोलून घेऊन शिक्षा केली असती. 7 दिवस ज्या गावात आम्ही कथा केली आणि तुम्ही एवढं बोललेत म्हटलं. महाराज मग तुला काय वाईट वाटलं? वाईट वाटण्यासारखं 10,000 लोकांमध्ये आपण बोललात त्यामुळे वाईट वाटलं म्हटलं. असं वाटत असेल तर कधी आम्हाला बोलून घेऊन शिक्षा करू शकता आपण? त्यानंतर एक शब्द महाराज उद्गारले. आज त्या शब्दाचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. महाराज म्हणले, आम्ही एवढं बोललो, तुम्हाला जरी वाईट वाटलं, उद्या समाज बोलला तर तू काय करशील? हे शब्द आमचे आहेत, आम्ही बोललोय, पण कदाचित उद्या समाजही बोलू शकतो. ही सहनशीलता सुद्धा तुझ्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे 1000 लोकांमध्ये जरी बोलले, त्या बोलण्याच्या पाठीमागचा सुद्धा उद्देश महाराजांचा घडवण्याचाच होता. सद्गुरूंचे एक एक शब्द हे संकेत देत असतात. कधी कधी अज्ञानामुळे आपण ते जाणू शकत नाही आणि म्हणून सद्गुरूंच्या कृपेशिवाय जीवनामध्ये काहीही असू शकत नाही. भगवंतापेक्षाही सद्गुरु श्रेष्ठ आहे याचं कारण आहे. नारदाची आणि वाल्याची भेट झाली, नारदाने वाल्याचा वाल्मिक केला, पण ज्या राम नामाने वाल्याचा वाल्मिक झाला त्या रामाची आणि वाल्याची जर भेट झाली असती तर रामाने वाल्याचा वाल्मिक केला नसता, तर रामाने वाल्याचा चिरच्छेद केला असता. कारण भगवंताचं कक्ताळा के पायापाशी दुर्जनाशी संहारी, वाला हा दुर्जन होता आणि म्हणून रामाने वाल्याचा संहार केला असता, वाल्याचा वाल्मिक केला नसता. वाल्याचा वाल्मिक करण्याकरता नारद पाहिजे, भगवान पूर्व रामचंद्र नाही.
जे कार्य रामप्रभू करू शकले नाही ते कार्य वाल्मिकाने केलं, जे भगवान करू शकत नाही ते कार्य संत करतात, ते कार्य सद्गुरू करतात. सद्गुरूंचा एक वेगळेपणा असतो. म्हणून नामदेव महाराज या ठिकाणी सांगतात, माया देवोन्या ब्रह्म घ्यावे हाती, ऐशा गुरुपती कान भजा, अशा गुरुला का भजू नये. महाराज सांगतात अशा गुरुच्या गुरूंच्या चरणाजवळच खरा लाभ असतो आणि त्या लाभातून मुक्ती सुद्धा आणि तुमची दासी बनू शकते शेवटच्या चरणामध्ये. नामा म्हणे गुरु माया माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. माननीय खैरे साहेबांना धन्यवाद. त्याचप्रमाणे माननीय माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या उद्याच्या काल्याच्या महाप्रसादाकरता 100 पोते साखर त्यांनी दिलेली आहे. डॉक्टर दिनेशभाऊ परदेशी हे या ठिकाणी उपस्थित आहेत. 251,000 रुपये त्यांनी आपल्या कार्यक्रमाला दिलेले आहेत. मी दिनेशभाऊ परदेशींना या ठिकाणी धन्यवाद देतो. प्रकाश शेठ चौहान या ठिकाणी उपस्थित आहेत. 111,000 रुपये त्यांनी या कार्यक्रमात दिलेले आहेत. त्यांच्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. डॉक्टर नीलकंठ तळेकर व डॉक्टर अश्विन मोरे 51,000 रुपये त्यांनी दिले. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. अविनाश पाटील गलांडे सभापती जिल्हा परिषद 111,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. 111,111 रुपये. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि उपस्थित सर्व मान्यवर संजय पाटील निकम आहेत, जे बंडूभाऊ वाणी आहेत, त्याचप्रमाणे आमचे अरुण पाटील येवले त्या की या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद. त्याचप्रमाणे कंगले नाना आहेत या ठिकाणी, त्याचप्रमाणे मंजाहरी पाटील गाढे या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उत्तर नगर जिल्हा संघ चालक भरत लक्ष्मण निमसे, कार्यवाहक लव शंकरराव शिंदे, धर्माचार्य संपर्क गतिविधी प्रमुख श्री ज्ञानेश्वर मधुकर आक्साळ आक्साळ, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सहकार्य आणि त्याचप्रमाणे तालुका सहकार्य निलेश हरदास, श्रीरामपूर तालुका प्रचारक श्री संकेत देशपांडे आणि उपस्थित सर्व मान्यवर, सर्व संत महंत महाराज मंडळी आणि सर्व गायक वादक वृंद, उद्या आपण लवकर या म्हणजे लवकर काल्याचं कीर्तन आपल्याला सुरू करता येईल. वेळ बराच झालेला आहे.
बऱ्याच जणांनी प्रसाद घेतलेला आहे, पण काही अजून प्रसादाचे बाकी आहेत. कोणी प्रसादाचे बाकी असतील त्यांनाही प्रसाद या ठिकाणी मिळेल. पुण्यतिथीचा कार्यक्रम 120 पुण्यतिथी आहेत. 7 दिवस भरगच्च अशा प्रकारे कार्यक्रम या ठिकाणी झाले. समाजाचा देखील उच्चांक झाला. 16, 17, 18 तीन दिवस मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा उत्सव सुंदर पार पडला. मंदिर सुंदर झालं आहे, पण एवढं सुंदर मंदिर दिसत असेल इतकं सहजासहजी नाही. त्यात खूप कष्ट आपल्याला घ्यावे लागलेले आहेत, कारण आपल्याकडे कोणी कोट्यधीश अब्जाधीश लोक नाही आहेत. काही लोक म्हणतात तिथं काय कमी आहे, तिथं कोटी नाही येतात. त्यांना विचारलं कुणी दिले म्हटल्यावर मग बसतात. कोटी नाही येतं मग देणार कोणतरी असेलच ना. कोणी लोक 100 रुपये देतात तर 4 वेळा नाव पुकारा म्हणतात. कोणी गुप्तदान द्यायला भोकळं नाही आहेत. आणि आजपर्यंत इथं तरी गुप्तदान कोणी आजपर्यंत दिलेलं नाही आहेत. आपल्या सर्वसामान्य समाजातून हे उभं राहिलेलं आहे. आणि सर्वसामान्य समाज देखील काय करू शकतो अशा प्रकारे, आणि हे कार्य जर पाहायचं असेल तर त्यांनी सरळ बेटामध्ये यावं. आपण सर्वसामान्यांनी आपल्या कष्टातून जे दिलेलं आहेत त्यातून हे सर्व आणि उभं राहिलेलं आहेत. यामध्ये कोणी कोट्याधीश अब्जाधीश आलेला नाही आहे. आणि मग अशा प्रकारचं हे कार्य दिसत आहेत. याकरता खूप काही मेहनत आपल्याला सर्वांना घ्यावी लागली. आम्हालाही खूप मेहनत घ्यावी लागली, पण गुरुवर्य महाराजांचं ते ऋण होतं. महाराजांनी मंदिर पाळून ठेवलेले होते. महाराजांची इच्छा होती मंदिर चांगलं व्हावं, आणि महाराजांच्या एका ऋणातून आज आपण मुक्त झालो आहे. पण महाराजांचं अजून दुसरं ऋण शिल्लक आहे, ते म्हणजे आळंदीचं. कारण आळंदीच्या बाबतीमध्ये महाराजांची खूप कळकळ होती. मला आठवतं 1997 पुण्याच्या जिल्हा कोर्टाचा निकाल आपल्या विरोधात गेला होता, कुळाच्या बाजून गेला होता. त्यावर महाराज आजारी पडले होते. खेडच्या कोर्टाचा निकाल देखील आपल्या विरोधात गेलेला होता. जिल्ह्याच्या पुण्याच्या कोर्टाचा निकाल देखील आपल्या विरोधात गेलेला होता. आणि हे प्रकरण हायकोर्टामध्ये प्रलंबित होतं. या केसेसचा जेव्हा आम्ही अभ्यास केला, खूप क्लिष्ट प्रकरण ते होतं. आम्ही काही अनेक वकिलांचे सल्ले घेतले, काही रिटायर्ड जजांचे सल्ले घेतले की आपण काय केलं पाहिजे यामध्ये. तर बहुतेकांनी आम्हाला हाच सल्ला दिला की आपण यात तडजोड करावी, नाहीतर ही जागा आपल्याला मिळणार नाही. कायद्यापुढे काही करता येत नाही. 2 निकाल त्यांच्या आपल्या विरोधात गेलेले आहेत. आणि खालच्या कोर्टाची जर काही चूक असेल तर वरचं कोर्ट हस्तक्षेप करतं, अन्यथा वरचं कोर्ट हस्तक्षेप करीत नाही. हे निकाल अशाच प्रकारे चालत राहतात. आणि जर असेच निकाल पुढे लागत गेले तर ही जमीन आपल्याला मिळणार नाही. आणि म्हणून आपल्याला तडजोड करता आली तर आपण ती करावी, असा बहुतेक जजेसनीसुद्धा सल्ला दिला, काही वकिलांनी तो सल्ला दिला. आणि म्हणून त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं, समोरच्या पार्टीशी संपर्क केले, त्यांनाही समजून सांगितलं आणि तडजोडीचा मार्ग काढला. काही जागा आपण त्यांना दिली आणि हायकोर्टामध्ये निकाल लावून घेतला. 2011 आपला तो निकाल लागला. आणि त्यानंतर आपण तिथं मोठा कार्यक्रम ठेवला. आळंदीचे नगराध्यक्ष, नगरसेवक सगळे बोलवले सन्मान म्हणून. आता आळंदीत आपण राहतो. मोठा कार्यक्रम झाला, जागा अगदी भव्य पाहिली. कार्यक्रमाला सगळे आले आणि कार्यक्रम झाल्यानंतर महिन्याभरामध्ये दिला आरक्षण टाकू. तुमचे नेते म्हणजे काय करायचा भरोसाच नाही. आपण सन्मानाने बोलवलं असं वाटलं नसतं बोलवलं बरं झालं असतं. ती जागा त्यांनी पाहिली, आरक्षण पडलं नव्हतं. आरक्षण काढण्यामध्ये सुद्धा 5-6 वर्ष गेली. एक तर तळजोडीत काही जागा गेली आणि आरक्षण पडलं होतं 17 गुंठ्यावर. भाजी मंडीचं आरक्षण पडलं. कदाचित ते आरक्षण जर निघलं नसतं तर निकाल लागून देखील आपल्याला त्या ठिकाणी काही करता आलं नसतं. परंतु गुरुवर्य नारायणगिरी महाराजांची खूप तीव्र इच्छा होती की त्या ठिकाणी काहीतरी व्हावं. आणि म्हणून महाराजांच्या कृपेनेच ते आरक्षण उठलं. नाही आरक्षण ओढणं एवढं सोपं नसतं. आणि त्या ठिकाणी कामाला प्रारंभ झाला. आता कसं होईल केव्हा होईल सांगता येत नाही, पण भव्य असं काम सुरुवात तर झालेली आहेत. आणि ते सुद्धा महाराजांचे ऋण आपल्यावर आहेत. आणि गुरुवर्यांची इच्छा पूर्ण करणं हे शिष्याचं कर्तव्य आहे आणि आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांच्याच योगदानातून हे कार्य होणार आहेत. जसं आपल्या सर्वांच्या योगदानातून हे बेट उभं राहिलेलं आहे, तसं आळंदीचं काम सुद्धा आपल्याला उभं करायचं आहे. आणि सद्गुरूंच्या कृपेने निश्चित ते कार्य सफल होईल. आजपर्यंत हे कार्य पार पडलं म्हणजे ते सुद्धा पार पडेल. परंतु ज्या ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग आला त्यावेळेला आपण सर्वांनी चांगलं भरभरून योगदान केलं, त्याबद्दल मी समाजाचं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो, धन्यवाद देतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. विठाला 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 विठाला.
मुळे गुरु पायी लाभ आहे, गुरुच्या चरणावर लाभ आहे. मोक्ष तोही पाहे दास होतो सद्गुरूंच्या चरणावर समर्पित झाल्यानंतर मोक्ष आपला दास होतो अशी सद्गुरूंची कृपा आहेत. या सद्गुरूंच्या कृपेचं वर्णन नामदेव यांनी या भंगात केलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली धनराज चरणी सद्गुरूंच्या चरणी समर्पण. उद्या लवकर या, लवकरच काल्याच्या कीर्तनाला सुरुवात होईल. श्री गंगाधर विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल बोले बोले देवा कोणी होतले क्षमा परात महाराज तुम्ही सिद्धा नाही विचारिला हे कारण आपणारा क्षमा परात महाराज तुम्ही सिद्धा का म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा क्षमा परात महाराज जे कोणी प्रसाद घ्यायचे राहिले असतील त्यांना करता सूचना आहेत. पाठीमागचे जे लाईट आहेत ना त्याच्यापासून पुढे तुम्ही पंक्ती धरायच्या आहेत, लाईट पासून इकडे धरू नका. ज्यांना कोणाला प्रसाद घ्यायचा असेल, कोणी प्रसादाचं राहिलं असेल, पाठीमागचे जे लाईट लावलेले आहेत या ठिकाणी हायमॅक्स लावलेले आहेत हे दोन, त्यापासून पुढे आपण पंक्ती धरायच्या आहेत. अर्ध्या ग्राउंड पासून इकडे जागा सोडून द्या. जाताना हळू जा, एकमेकाला धक्का लागणार नाही याची काळजी घ्या, शांततेने जा. उद्या लवकर या, उद्या 10 वाजता या, लवकर काल्याचं कीर्तन सुरू होईल. हो मंडळी, सोहळा आनंदाचा, गजर विठुरायाचा, श्री हरिहर महायज्ञ प्राणप्रतिष्ठा सोहळा, योगिराज सद्गुरु श्री गंगागिरी महाराज संस्थान, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहमदनगर, आयोजक सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज ट्रस्ट, श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट, सरला. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.